आपल्या ऑफिसमध्ये प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र जेजुरी या ठिकाणी आपण एक सेटअप तयार केलेला आहे, तर त्या स्टुडिओमधून, टीचिंग स्टुडिओमधून मी हे लेक्चर आज कंडक्ट करत आहे. काही गोष्टी फक्त मी चेक करतोय, लगेच आपण आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करूया. ओके, हॅलो, चेक चेक. गौरव, हा तुझा मोबाईल इथे ठेवून दे ना, मला म्हणजे ते लक्षात येईल पार्टिसिपंटला कसं दिसतंय स्टँडवर. वाटलंच ह्याच्यावर दुसरं मीटिंग हे घर, पण मला ते दिसत नाही. नाही ना, नेटवर्किंगच्या कन्सेप्ट पासून आपण सुरुवात करूया. नेटवर्किंग हा शब्द ज्यावेळी मी उच्चारतो त्यावेळी जे नेटवर्क आपल्या MSCTCL मध्ये सबस्टेशन मध्ये आहे त्या नेटवर्कमध्ये प्रामुख्यानं स्विच, LIU आणि FOC या तीन गोष्टींचा समावेश होतो. तर स्विच म्हणजे हे इलेक्ट्रिकल स्विच नाही आहे, हे कम्युनिकेशनचं स्विच आहे. आता LIU आणि FOC हे दोन शॉर्ट फॉर्म आहेत, आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचे फुल फॉर्म माहिती असतील. LIU म्हणजे काय कोणाला सांगता येईल, किंवा FOC म्हणजे काय? LIU आणि FOC बद्दल सांगता येईल कोणाला फुल फॉर्म? LMU माहित आहे सर, LIU नाही. LIU म्हणजे की ज्या ठिकाणी आपण फायबर वापरतो, लाईट इंटरफेस युनिट. L म्हणजे लाईट, I म्हणजे इंटरफेस आणि U म्हणजे युनिट. लाईट इंटरफेसिंग युनिट LIU. आणि दुसरं जे FOC आहे, FOC म्हणजे फायबर ऑप्टिक केबल. म्हणजे जे नेटवर्क आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये कम्युनिकेशनचं स्विच आहे, त्याच्यामध्ये फायबर ऑप्टिकच्या केबल आहेत, आणि या केबल टर्मिनेट करण्याकरता आपल्याला लागणार आहे लाईट इंटरफेस युनिट. कारण फायबर ऑप्टिक केबलमधून जो काही सिग्नल, जो काही डाटा आपण पाठवणार आहोत तो आहे ऑप्टिकल फॉर्ममध्ये. म्हणजे वेगवेगळे डिव्हायसेस आपल्या सबस्टेशनमधले वेगवेगळे डिव्हायसेस आपण वेगवेगळ्या केबलच्या साह्यानं एकमेकांना जोडणार आहोत आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणणार आहोत. कम्युनिकेशन म्हणजे काय? तर शेअरिंग. कशाचं शेअरिंग? तर डाटाचं शेअरिंग, सिग्नलचं शेअरिंग. या अर्थानं आपल्याला आपल्या सबस्टेशनमधला IED असेल, इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, आपल्या सबस्टेशनमधला RTU असेल, रिमोट टर्मिनल युनिट, आपल्या सबस्टेशनमधलं HMI असेल, ह्युमन मशीन इंटरफेस, किंवा GPS असेल, तर या सगळ्यांना एकमेकांना जोडून आपल्याला एक नेटवर्क तयार करायचं आहे. आणि जोडण्याकरता कॉपरच्या केबल किंवा फायबर ऑप्टिकच्या केबल आपल्याला वापरायच्यात. आता कोणत्या केबल कुठं वापरायच्यात हे आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. आता हे जे नेटवर्क आपण बघितलं हे कुठं बघितलं? तर ज्या सबस्टेशनमध्ये ॲटोमेशन झालेलं आहे, की ज्या सबस्टेशनमध्ये स्काडा हा आपण कमिशन केलेला आहे. स्काडा म्हणजे सुपरविजरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विझिशन. तर ज्या ठिकाणी हे ॲटोमेशन झालेलं आहे, या ॲटोमेशनमध्ये चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही सबस्टेशनमध्ये जर तुम्हाला ॲटोमेशन करायचं आहे तर फील्ड इन्स्ट्रुमेंट, रिमोट स्टेशन, कम्युनिकेशन नेटवर्क आणि सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम ही महत्त्वाची आहे. तर या चारपैकी आज जे आपण फोकस करणार आहोत ते आहे कम्युनिकेशनचं नेटवर्क. तर आज कम्युनिकेशनच्या नेटवर्कमध्ये कुठले कुठले डिव्हायसेस वापरायचेत, कोणकोणत्या केबल वापरायच्यात आणि कोणत्या केबल कुठं वापरायच्यात हे आपल्याला बघायचं. म्हणजे इंट्रोडक्शन टू नेटवर्किंग याची का गरज आहे? हे नेटवर्क आपण ॲटोमेशनमध्ये वापरणार आहोत, स्काडामध्ये वापरणार आहोत, आणि या कम्युनिकेशन नेटवर्कच्या साह्यानं आपलं डाटा कम्युनिकेशन हे होणार आहे. आता कुठलंही नेटवर्क
तुम्ही जर डोळ्यासमोर आणलं तर नेटवर्कमध्ये डिव्हाइसेस महत्वाचे, त्याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात नोड. या नोडला जोडणारा एक पाथ महत्वाचा आहे, त्याला आपण म्हणू केबल. आता ह्या डिव्हाइसेस किंवा केबल या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी आहेत, आणि ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात त्याला आपण म्हणतो हार्डवेअर. आता हे सगळे डिव्हाइसेस एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन व्हावं याकरता आपण काही रूल तयार करतो, या रूल्सला आपण म्हणतो सॉफ्टवेअर. म्हणजे तुम्हाला जर नेटवर्क समजून घ्यायचं आहे तर या नेटवर्कमध्ये हार्डवेअर कोणतं आहे आणि या नेटवर्कमधले सॉफ्टवेअर कोणतं आहे, या दोन गोष्टीची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आजचा आपला पूर्ण फोकस नेटवर्किंगमधलं वेगवेगळं हार्डवेअर कसं वापरायचं आणि ते हार्डवेअर का वापरलेलं आहे या दृष्टिकोनातून, या अँगलनं आज आपण नेटवर्किंगकडे पाहणार आहोत. म्हणजे नेटवर्क म्हणजे डिव्हाइसेस, त्या डिव्हाइसेसना जोडणाऱ्या केबल आणि त्या डिव्हाइसेसमध्ये कम्युनिकेशन करता लागणारं सेट ऑफ रूल्स म्हणजे सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, या गोष्टी आता आपण लक्षात घेतल्या. आता आपल्याला MSETCLचं नेटवर्क तयार करायचं आहे. आता हे नेटवर्क कसं असेल, एक या ठिकाणी मी स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे, अशी कल्पना करा की ज्याच्यावरून मी हा माऊस फिरवतोय, लेफ्ट साईडला हा जो PC तुम्ही बघत आहात त्याला मी नाव दिलेलं लोनिकनचा PC. जसा लोनिकन सबस्टेशनमध्ये एक PC आहे, पर्सनल कॉम्प्युटर आहे, तसाच जेजुरी सबस्टेशनमध्ये सुद्धा एक PC आहे. आता हे दोन PC एकमेकांना जोडलेले आहेत, नेटवर्कमध्ये जोडलेले आहेत. म्हणजे लोनिकनचा डाटा लोनिकनच्या PC वरून मला जेजुरीला पाठवायचा आहे, किंवा जेजुरीचा डाटा जेजुरीच्या PC वरून मला लोनिकनला पाठवायचा आहे, तर त्यासाठी मी जे नेटवर्क तयार करणार आहे त्या नेटवर्कचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. आपण लोनिकनच्या PC पासून सुरुवात करू. लोनिकनचा PC हा लोनिकन सबस्टेशनमध्ये एका राऊटरला जोडलेला आहे. लोनिकनचा PC लोनिकनच्या राऊटरच्या एका पोर्टला जोडण्याकरता आपल्याला एक केबल वापरावी लागणार. म्हणजे एक नेटवर्क आपण बघितलं की जे लोनिकन सबस्टेशनमध्ये आहे, लोनिकनचा राऊटर आणि लोनिकनचा PC हा एका केबलनं आपण जोडलेला आहे. आता ही केबल कुठल्या पोर्टला जोडायची, त्या पोर्टला आपण नाव दिलं RJ45 पोर्ट. RJ म्हणजे रजिस्टर्ड जॅक, RJ45 पोर्ट. या पोर्टला लॅन केबलच्या साह्यानं, नेटवर्क केबलच्या साह्यानं, कॉपर केबलच्या साह्यानं आपण कनेक्शन केलं आणि एक नेटवर्क तयार केलं. जसं लोनिकनला आपण PC आणि राऊटर जोडला, अगदी तसंच एक नेटवर्क आपण जेजुरी सबस्टेशनला तयार केलं. जेजुरीचा PC आणि जेजुरीच्या राऊटरचा एक पोर्ट मी वापरला. आता हे झालं दुसरं नेटवर्क. आता तिसरं नेटवर्क या स्लाईडमध्ये तुम्ही बघत आहात, तिसरं नेटवर्क आहे दोन राऊटरच्या मध्ये. म्हणजे लोनिकनच्या राऊटरचा एक पोर्ट आणि जेजुरीच्या राऊटरचा एक पोर्ट एका केबलनं आपण जोडलेले, तर हे झालं आपलं तिसरं नेटवर्क. आता हे जे नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये दोन राऊटर आपण वापरले, दोन PC वापरले आणि तीन केबल वापरलेले आहे. आता याच्यामध्ये हे जे डिव्हाइसेस आहेत, राऊटर असेल PC असेल, यांना आयडेंटिफाय करण्याकरता आपण एक ॲड्रेस वापरतो, त्याला म्हणतात IP ॲड्रेस, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं की एखाद्या नेटवर्कमध्ये नेटवर्क डिव्हाइसेस महत्वाचे आहेत. आपल्या उदाहरणामध्ये राऊटर हे डिव्हाइस आहे किंवा PC हे डिव्हाइस आपण घेतलं. आता हे केबलच्या साह्यानं जोडायचं आहे आणि केबल ज्या पोर्टला जोडायचे आहेत त्या पोर्टची नावं सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ह्या बेसिक गोष्टींची माहिती आजच्या आपण सेशनमध्ये करून घेणार आहोत. मी पुढच्या स्लाईडवर येतोय. आता हे सगळं का शक्य झालं, लक्षात घ्या. आपल्या सबस्टेशनमध्ये, कन्व्हेन्शनल सबस्टेशनमध्ये, समजा 1995-95 तुम्ही MSTB जॉईन केलं होतं, त्यावेळी या कंट्रोल पॅनलच्या समोर उभा राहून आपण या कंट्रोल पॅनलवरच्या मीटरच्या रिडिंग घेत होतो. आता हे जे कंट्रोल पॅनल होतं, समजा 2020, 2021, 2022 जे सबस्टेशन येत आहेत त्या सगळ्याच सबस्टेशनमध्ये अशा प्रकारचे कन्व्हेन्शनल पॅनल आहेत का? तर या कन्व्हेन्शनल पॅनलला आपण BCU रिप्लेस केलेलं आहे. त्याला म्हणायचं बे कंट्रोल युनिट. म्हणजे जसं कन्व्हेन्शनल कंट्रोल पॅनलवर ABT मीटर होतं,
एमडब्ल्यू एमव्हीए मीटर होतं, विंडो इंडिकेशन आपण बघायचो, काही पुश बटन होते, आयसोलेटरचे सीमाफोर होते, ब्रेकरचे सीमाफोर होते किंवा टेस्ट टर्मिनल ब्लॉक हे आहेत. अगदी तसंच या कंट्रोल पॅनलला, या कंट्रोल पॅनलवरचा डाटा मला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहिजे असल्यामुळं मी त्याला कन्व्हर्ट केलं बी सी यूमध्ये, बे कंट्रोल युनिटमध्ये. म्हणजे जे कंट्रोल पॅनलवर मला दिसत होतं ते सगळंच्या सगळं मला अवेलेबल झालं बे कंट्रोल युनिटच्या या स्क्रीनवर. ज्या गोष्टी मी कंट्रोल पॅनलवरून करत होतो किंवा करत आहे त्या सगळ्या गोष्टी मला आता या बी सी यूच्या स्क्रीनवरून करता येणार आहे. म्हणजे कंट्रोल पॅनलला आपण बे कंट्रोल युनिटनी रिप्लेस केलं आणि कम्युनिकेशनमध्ये बी सी यू वापरला. जसं कंट्रोल पॅनलला बे कंट्रोल युनिटमध्ये आपण कन्व्हर्ट केलं अगदी तसंच न्यूमरिकल रिले, जे आपले कन्व्हेन्शनल रिले पॅनल होते त्याच्यावरचे जे इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले होते त्या रिलेला न्यूमरिकल रिलेमध्ये आपण कन्व्हर्ट केलं, त्याचं रिट्रोफिटिंग केलं आणि हे न्यूमरिकल रिले आपण नेटवर्कमध्ये जोडले किंवा नेटवर्कमध्ये आपण जोडणार आहोत. तर या पद्धतीनं कंट्रोल पॅनलला बी सी यूमध्ये, इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेचे जे पॅनल होते त्याला न्यूमरिकल रिलेमध्ये आपण कन्व्हर्ट केलं आणि हे सगळे डिव्हायसेस एकमेकांना जोडून आपण मॉनिटरिंग, इन्फॉर्मेशनचं मॉनिटरिंग आणि कंट्रोल या दोन गोष्टी आपण साध्य केल्या. सबस्टेशन ऑटोमेशनमध्ये आपण मॉनिटरिंग करतो, कशाचं मॉनिटरिंग करतो, अलाराम असतील, इव्हेंट असतील, वेगवेगळ्या डिव्हायसेसचं स्टेटस असेल, ट्रान्सफॉर्मरची टॅप पोझिशन असेल, काही अनालॉग क्वांटिटी असेल की ज्याच्यामध्ये व्होल्टेज आहे, करंट आहे, पॉवर आहे किंवा पल्स काउंटर डाटा आहे, प्रोटेक्शनच्या इव्हेंट आहेत, इव्हेंट रेकॉर्ड आहेत किंवा आय ई डीचा कॉन्फिग्रेशनचा डाटा आहे. कंट्रोलचा विचार केला तर काही क्लोज किंवा ट्रिप कमांड आपण देणार आहेत, काही रेग्युलेटिंग कमांड आपण देणार आहेत, टाइम सिंक्रोनायझेशन महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या सबस्टेशनमध्ये ऑटोमेशन करता, मॉनिटरिंग आणि कंट्रोल या दोन गोष्टी करता मी कंट्रोल पॅनल बी सी यूमध्ये कन्व्हर्ट केला, रिले न्यूमरिकल रिलेनी रिप्लेस केला आणि ह्या सगळ्या डिव्हायसेसचं एक नेटवर्क मी तयार केलं की जे नेटवर्क मी ऑटोमेशनमध्ये वापरणार आहे. तर या नेटवर्कबद्दल आज आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे. तर हा झाला कन्सेप्ट. हा कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आला की नेटवर्किंगचा अभ्यास का करणं आवश्यक आहे? लक्षात येतंय गजानन पापळेजी, मी जे बोलतोय ते समजत आहे? हो सर, हो. हा, तुम्ही तुमचा फीडबॅक देत चला, म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला चेंजेस करता येतील की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल काही गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आज आपला प्रयत्न राहणार आहे. सबस्टेशन ऑटोमेशन या विषयावरचं तुमचं लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी कव्हर झालेल्या नाहीत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरमध्ये मी करणार आहे. आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे येऊ, स्विच आणि राऊटर. आता तुमच्या लक्षात आलं की वेगवेगळ्या सबस्टेशनमध्ये आपल्याला वेगवेगळे डिव्हायसेस एकमेकांना जोडून जे नेटवर्क तयार करायचंय त्याला आपण म्हणू लॅन, लोकल एरिया नेटवर्क. समजा एम एस सी टी सी एलमध्ये 765 सबस्टेशन आहेत, तर आपले किती नेटवर्क तयार होतील, किती लॅन तयार होतील? प्रत्येक सबस्टेशनला एक याप्रमाणे 765 आपल्या लोकल एरिया नेटवर्क तयार होतील. मग या लोकल एरिया नेटवर्कमध्ये कोण असतं? या लॅनमध्ये आय ई डी असेल, आर टी यू असेल, एच एम आयचा पी सी असेल आणि हे सगळे स्विचला जोडलेले असतील. आता प्रत्येक सबस्टेशनला या पद्धतीनं आपण एक लॅन तयार केली. एका सबस्टेशनमधून दुसऱ्या सबस्टेशनमध्ये मला जायचंय, एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये मला जायचंय, तर त्यासाठी राऊटर आवश्यक आहे, त्यासाठी गेटवे आवश्यक आहे. बघा, राऊटरचं फंक्शन काय आहे की एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जाण्याकरता राऊटर हा वापरला जातो. म्हणजे लोनिकन सबस्टेशनचा डाटा मला एल डी ला पाठवायचा आहे तर लोनिकनला राऊटर असणं आवश्यक आहे. जेजुरी सबस्टेशनचा डाटा मला लोनिकनला पाठवायचा आहे तर जेजुरीमध्ये राऊटर असणं आवश्यक आहे. तर राऊटर दोन नेटवर्क, दोन लॅन एकमेकांना जोडतो आणि जे नेटवर्क तयार होतं त्याला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क किंवा डब्ल्यू ए एन वॅन. लॅन आणि वॅन याबद्दल आपल्याला माहिती कळाली की सबस्टेशनमध्ये वेगवेगळे डिव्हायसेस आपण ज्यावेळी जोडतो त्यावेळी आपण एक लोकल एरिया नेटवर्क तयार करत असतो.
त्या सबस्टेशन मधले डिव्हायसेस आपण एकमेकांना जोडतो. पण या सबस्टेशनचा डाटा मला LD ला पाठवायचा आहे, रिमोट सबस्टेशनला पाठवायचा आहे, तर मला राऊटर लागणार आहे. स्विच आणि राऊटर याचा उपयोग कुठं करायचा हे आता आपल्या लक्षात आलं. स्विचमध्ये राऊटर जे आपण वापरणार आहे, या राऊटरला दोन पोर्ट असणार आहे. राऊटरचं एक पोर्ट आहे त्याला आपण म्हणतो लॅन पोर्ट, आणि राऊटरचं दुसरं पोर्ट आहे त्याला आपण म्हणतो वॅन पोर्ट. आता इथं मी माझा कॅमेरा सुरू करतो. अशा प्रकारचं राऊटर तुमच्या घरी तुम्ही बघितलेलं असेल की या राऊटरला हे तीन जे पोर्ट तुम्ही बघत आहात, 1, 2 आणि 3, हे लोकल एरिया नेटवर्क पोर्ट आहे. म्हणजे तुमच्या घरी तुमच्या ऑफिसमध्ये वेगवेगळे डिव्हायसेस तुम्हाला राऊटरला जोडायचे तर हे लोकल एरिया नेटवर्कचे हे तीन पोर्ट झाले. आता हा राऊटर तुम्हाला इंटरनेटला जोडायचा आहे तर त्याच्यासाठी हे येलो कलरचं पोर्ट दिलेलं आहे, हे आहे वॅन पोर्ट. लॅन आणि वॅन, लोकल एरिया तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जे डिव्हायसेस तुम्ही जोडणार आहात त्याच्याकरता हे RJ45 पोर्ट आहे. हे दुसरं पोर्ट जे आहे RJ45 पोर्ट, हे आपण वॅन करता वापरणार आहोत. म्हणजे या तीन पोर्टला जे काही डिव्हायसेस आपण जोडणार आहेत त्याचा डाटा आपल्याला आपल्या नेटवर्कच्या बाहेर पाठवायचा आहे, किंवा आपल्या नेटवर्कच्या बाहेरचा डाटा या डिव्हायसेसला तुम्हाला कनेक्ट करायचा आहे, तर या पद्धतीनं लॅन आणि वॅनचं कनेक्शन हे तुम्हाला करता येणार. तर अशा प्रकारचे हे राऊटर्स हे आपण घरी बघितलेले आहेत. हे झाले घरी किंवा ऑफिसमध्ये वापरले जाणारे राऊटर. तर अशाच प्रकारचं राऊटर आपल्या सबस्टेशनला सुद्धा आहे, ते आहे सिस्को कंपनीचं. तेही राऊटर पुढे मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवणार आहे. परत एकदा मी कंटेंट आणि हे डिस्प्ले करतो. राऊटरचे लॅन आणि वॅन पोर्टबद्दल आपण माहिती घेतली. आता पुढे नेटवर्किंग स्विच बद्दल माहिती करून घ्या. बोला. हॅलो. स्लाईड दिसत नाही म्हटले. स्लाईड दिसत नाही तुम्ही जे दाखवता त्यासाठी काय करायचं? नाही नाही सगळ्यांना दिसत नाहीत का? नाही ना, माझ्या याच्यात फक्त जेवढे आपले प्रशिक्षणार्थी आहे ना त्यांचेच नाव दिसतात फक्त. नाही तुम्ही काय करा, माझा जो व्हिडिओ आहे, जे जो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे त्याला पिन करा. ओके ओके. हा परत एकदा मी तुम्हाला हे दाखवतो. बघा, तुमच्यासारखं पार्टिसिपंट म्हणून मी इथं मोबाईलवर पार्टिसिपंट म्हणून मी जॉईन केलेलं आहे, आणि इथं मी फुल स्क्रीन बघत आहे. हे जे कॅमेरा तुम्ही बघत आहात याला तुम्ही जर पिन केलं तर तुम्हाला तो फुल स्क्रीन दिसेल. परत एकदा मी कंटेंट चालू करतो. बाकी सगळ्यांना कंटेंट दिसत आहेत, कंटेंट आणि कॅमेरा? दीपक, हा ठीक आहे, ठीक ओके. आता हे जे स्विच आहे, या स्विचचा सिम्बॉल तुम्ही इथं बघत आहात. स्विचचा सिम्बॉल ह्या इथं वर दाखवलेला आहे. हा स्विचचा सिम्बॉल, हा स्विच काय करतो, तुमच्या सबस्टेशनमध्ये समजा IED आहे, RTU आहे, GPSचा क्लॉक आहे, किंवा HMI चा PC आहे, हे डिव्हायसेस एका स्विचला आपण कनेक्ट केलेले, म्हणजे सेंट्रल कनेक्शन डिव्हाइस म्हणजे स्विच आहे. स्विच आपण सेंटरला ठेवलं आणि तिथून HMI PC ला एक केबल जोडलं, RTU ला एक केबल जोडलं, IED ला केबल जोडलं, IED ची आपण एक रिंग तयार केलेली. तर अशा पद्धतीनं स्विच हा लोकल एरिया नेटवर्कमध्ये वापरलेला आहे. म्हणजे हे कम्युनिकेशनचं मीडियम आहे, जे वेगवेगळे डिव्हायसेस आपण स्विचला जोडणार आहेत तर ते एकमेकांना कम्युनिकेट करण्याकरता हे स्विच वापरलेला आहे. आता त्याच्यानंतर जो राऊटर आपण वापरणार आहे, एका सबस्टेशनहून दुसऱ्या सबस्टेशनला आपल्याला जायचं आहे तर त्यासाठी हा राऊटर आपल्याला वापरायचा आहे. एक मिनिट. हा आता मी माझ्या एंडला असं सेटिंग केलेलं आहे की माझा कॅमेरा आणि कंटेंट तुम्हाला मी स्पॉटलाईट केलेले आहे, तुमच्या स्क्रीनवर ते तुम्हाला फुल स्क्रीन पाहता येतील. हा जो राऊटर आपण वापरणार आहोत
तर दोन वेगवेगळे लॅन एकमेकांना जोडण्याकरता हा वापरणार आहोत. स्विच आणि राऊटरचा जर विचार केला तर राऊटरमध्ये जो डाटा येतो तो डाटा पॅकेटच्या स्वरूपात येतो. बघा, राऊटरचं काम आहे राऊटिंग, म्हणजे डाटाचे जे पॅकेट आहेत त्या पॅकेटला एक पाथ प्रोव्हाइड करणं, एक रूट प्रोव्हाइड करणं. या राऊटरमध्ये एक राऊटिंग टेबल असतो आणि आलेलं डाटा पॅकेट कोणत्या रूटनी पाठवायचं हे त्या टेबलमध्ये असतं आणि म्हणून याला म्हणतात राऊटर, की जो रूट सांगतो डाटा पॅकेटला, रूट सांगतो आणि त्या रूटनं डाटा पॅकेट एका सबस्टेशनहून दुसऱ्या सबस्टेशनला किंवा एका सबस्टेशनहून लोड डिस्पॅच सेंटरपर्यंत जाणार आहे. तर अशा पद्धतीनं इंडिव्हिज्युअल नेटवर्क किंवा लोकल एरिया नेटवर्क एकमेकांना जोडण्याकरता आपण आपल्या सबस्टेशनमध्ये राऊटर्स वापरणार आहोत. आता हे राऊटर्स कोणते आहेत, तर इथं सिस्को कंपनीचं हे राऊटर तुम्ही बघत आहात. अगदी खाली बघितलं तर मागच्या साईडला हे जे वेगवेगळे पोर्ट दिलेले आहेत हे सगळे पोर्ट RJ45 पोर्ट आहेत. तर हे पोर्टनी वेगवेगळे डिव्हायसेस आपल्याला राऊटरला कनेक्ट करता येणार आहे. तर अशा पद्धतीचं राऊटर कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये आपण वापरलेलं आहे. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय, वाईड एरिया नेटवर्क म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्कमध्ये स्विच वापरतात, वाईड एरिया नेटवर्कमध्ये राऊटर वापरतात, ह्या सगळ्या गोष्टींची आता आपण माहिती करून घेतली. आता आपल्या सबस्टेशनला जे नेटवर्क आहे ते या स्लाइडमध्ये व्हिज्युअलाइज करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. 400 KV जेजुरीला एक राऊटर आहे, 400 KV लोणीकनला राऊटर आहे आणि हे एकमेकांना जोडलेले आहेत कम्युनिकेशन नेटवर्कच्या सहाय्याने. आता जेजुरीच्या राऊटरला एक स्विच जोडलेलं आहे आणि या स्विचला वेगवेगळे IED, RTU वेगवेगळे डिव्हायसेस, HMIPC हा जोडलेला आहे. जसं जेजुरीला आपण कनेक्शन केलं तसंच लोणीकन सबस्टेशनला आपण कनेक्शन केलेलं आहे. आता हे आपल्याला व्हिज्युअलाइज झालं तर अशा पद्धतीचं कम्युनिकेशनचं नेटवर्क आपण तयार केलं. हे नेटवर्क का तयार केलं, कारण मला डाटा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा होता, एका सबस्टेशनहून दुसऱ्या सबस्टेशनला पाठवायचा होता, एका सबस्टेशनहून लोड डिस्पॅच सेंटरला मला डाटा पाठवायचा होता, म्हणून या पद्धतीचं नेटवर्क आपण तयार केलं. आता ही जी स्लाइड यापूर्वी आपण बघितली होती पुन्हा एकदा आपण ती पाहूया. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की किती डिव्हायसेस जोडलेले आहेत. आपण या स्लाइडमध्ये किती डिव्हायसेस तुम्ही बघत आहात, बाळासाहेब साटेजी किती डिव्हायसेस कनेक्ट केलेले आहेत या नेटवर्कमध्ये? तीन जोडले सर, PC आहे, राऊटर आहे आणि केबल आहे. हा, आता डिव्हायसेसमध्ये लक्षात घ्या, 2 PC आहेत आणि 2 राऊटर आहेत, म्हणजे डिव्हाइस झाले 2 राऊटर अधिक 2 PC, 4, बरोबर. आता 4 डिव्हायसेस झाले, किती केबल वापरलेले आहेत? लोणीकन, हा लोणीकन PC टू लोणीकन राऊटर एक केबल, 2 राऊटरमध्ये दुसरी केबल आणि जेजुरीचा PC आणि जेजुरीचा राऊटर तिसरी केबल, 3 केबल वापरल्या, 4 डिव्हायसेस, त्याला टेक्निकल भाषेत नोड म्हणतात आणि 3 केबल वापरल्या. किती पोर्ट वापरलेले आहेत? बघा, केबल तुम्ही कनेक्ट करणार आहात, केबल कुठे कनेक्ट करणार, पोर्टला कनेक्ट करणार. किती पोर्ट वापरले टोटल या स्लाइडमध्ये? दीपाली गोमसेजी तुमचा माइक चालू करा. किती वापरलेले आहेत आपण, कुणी सांगितलं तरी चालेल, आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन करायचंय. पोर्ट किती वापरले? 6 पोर्ट, अगदी बरोबर. राऊटरचे 2 पोर्ट लॅन आणि वॅन, लोणीकंद राऊटरचे 2, जेजुरी राऊटरचे 2, 4 झाले आणि दोन्ही PC चे 1-1, 6 पोर्ट वापरले. आता हे नेटवर्क आपण तयार केलं, पण या नेटवर्कमध्ये PC मला आयडेंटिफाय करायचा आहे, राऊटरचे पोर्ट आयडेंटिफाय करायचे, तर मला IP ऍड्रेस वापरावा लागणार. IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. जसं या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुम्हा प्रत्येकाचं एक नाव आहे, गजानन, दीपक, बालासाहेब, तर या पद्धतीनं आपले नाव आहे, तसं या डिव्हायसेस मला एक नंबर द्यावा लागणार आहे, तो नंबर आहे IP ऍड्रेस. तर हा IP ऍड्रेस इथं दाखवलेला आहे. किती IP ऍड्रेस मला लागतील या नेटवर्कमध्ये डिव्हायसेस आयडेंटिफाय करण्याकरता? बघा, तिथे IP ऍड्रेस कोणते आहेत, 192.168.1.10.
192.168.1.1 192.168.2.1 192.168.2.2 192.168.3.1 आणि 192.168.3.10 हे सगळे आय पी ॲड्रेस झाले. हे डिव्हायसेस करता वापरले. किती वापरले? सहा आय पी ॲड्रेस मी वापरले की मला लक्षात येईल की समजा लोणीकंग पी सी वरून जेजुरीच्या पी सी पर्यंत कनेक्शन हेल्दी आहे का नाही हे मला चेक करायचं. तर मला जेजुरीचा आय पी ॲड्रेस माझ्या पी सी वरून पिंग करावा लागेल. पी आय एन जी पिंग ही कमांड आहे. पिंग म्हणजे काय ही मी नंतर पुढे सांगतो. हेल्दीनेस चेक करण्याकरता आपण ही कमांड वापरतो पी आय एन जी आणि पुढे आय पी ॲड्रेस टाईप करतो. समजा लोणीकंग जेजुरी हा जो पाथ आहे हे जे नेटवर्क आहे हे हेल्दी आहे का नाही मला लोणीकंगला चेक करायचं आहे. तर लोणीकंगच्या पी सीवर मला जेजुरीच्या पी सीचा आय पी ॲड्रेस टाकावा लागेल. म्हणजे कोणता आय पी ॲड्रेस टाकावा लागेल तुळशीदासजी? कोणता आय पी ॲड्रेस मला टाकावा लागेल? अगदी बरोबर 3.10 हा ॲड्रेस मला पिंग करावा लागेल. आणि पिंगिंगमध्ये मला रिस्पॉन्स मिळाला तर याचा अर्थ ते नेटवर्क हेल्दी आहे. म्हणजे 4 डिव्हायसेस 3 केबल 6 पोर्ट आणि 6 आय पी ॲड्रेस मला लागले. आता ह्या सगळ्या डिव्हायसेसमध्ये नेटवर्क किती तयार झाले हो? नेटवर्क किती तयार केले आपण या स्लाईडमध्ये? वन डॉट झिरो हे नेटवर्क आहे, 2.0 हे नेटवर्क आहे, 3.0 हे नेटवर्क आहे. किती नेटवर्क तयार झाले विजयजी? नेटवर्क किती तयार झाले? 3 नेटवर्क तयार झाले. लक्षात घ्या डिव्हायसेस 6 आहेत. आता 1.0 हे नेटवर्क आहे लोणीकंगचं. लोणीकंगच्या नेटवर्कला मी आय डी दिला 1.0. पूर्ण आय डी काय दिला? 192.168.1.0. आता या 1.0 नेटवर्क मध्ये कोण कोण आहे? या नेटवर्क मध्ये आहे लोणीकंगचा पी सी आणि लोणीकंगचा राऊटर. त्या राऊटरचा एक पोर्ट लॅन पोर्ट. म्हणजे एका नेटवर्कमध्ये दोन होस्ट आहेत किंवा दोन डिव्हायसेस आपण कनेक्ट केले. आता दुसरं जे नेटवर्क आहे ज्याला मी आय पी ॲड्रेस दिलेला आहे 2.0 192.168.2.0 2.0 या नेटवर्कमध्ये किती पोर्ट आहेत, किती डिव्हायसेस आहेत? 2.1 आणि 2.2 दोन आहेत. आता आपण जेजुरी सबस्टेशनला येऊ. जेजुरी सबस्टेशनच्या नेटवर्कचा आय डी कुणाला सांगता येईल? विल्यमजी, जेजुरी सबस्टेशनमध्ये जे नेटवर्क आपण दाखवतोय त्याचा आय पी ॲड्रेस काय असेल? इथे दिलेलं आहे स्लाईडमध्ये 3.10 हा 3.0. लक्षात घ्या डॉट झिरो म्हणजे नेटवर्क आणि डॉट वन डॉट टू डॉट टेन म्हणलं की डिव्हाइस. नेटवर्कचा आय पी ॲड्रेस हा नेहमी .0 असतो. आपण या स्टेजला लक्षात ठेवू. .0 म्हणजे नेटवर्क. 1.0 लोणीकंगचं नेटवर्क, 2.0 दोन सबस्टेशन मधलं नेटवर्क आणि 3.0 जेजुरीचं नेटवर्क. हे 3 नेटवर्क आपण तयार केले आणि ह्या नेटवर्कमध्ये वेगवेगळे डिव्हाइसेस वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये जोडले, त्याला आय पी ॲड्रेस आपण वेगवेगळे दिलेले. 1.0 या नेटवर्कमध्ये 1.10 आणि 1.1 हा आय पी ॲड्रेस आहे. 2.0 या नेटवर्कमध्ये जे डिव्हाइस आपण कनेक्ट केले त्याला म्हणलं 2.1 2.2. आणि त्याचप्रमाणे 3.0 या नेटवर्कमध्ये जे डिव्हाइस आपण जोडले त्याला मी म्हणलं 3.1 आणि 3.10. म्हणजे एखादं नेटवर्क समजून घ्यायचं आहे तर नेटवर्क समजून घेण्याकरता काय समजून घ्यायचं आहे? त्या नेटवर्कमध्ये कोणते डिव्हाइस वापरले, त्या नेटवर्कमध्ये कोणत्या केबल वापरल्या आणि त्या नेटवर्कमध्ये जी आय पी ॲड्रेसची स्कीम वापरलेली आहे तर त्या स्कीममध्ये नेटवर्कचा ॲड्रेस कोणता आहे आणि डिव्हायसेसचा ॲड्रेस कोणता आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता लोणीकंगच्या प्रत्यक्षात तुम्ही जर नेटवर्क बघितलं तर लोणीकंगच्या नेटवर्कमध्ये समजा आय ई डी आहे, आर टी यू आहे, जी पी एस आहे, एच एम आयचा पी सी आहे, तर या सगळ्यांना आपल्याला आय पी ॲड्रेस द्यावे लागतील. लोणीकंगच्या नेटवर्कचा ॲड्रेस समजा 1.0 आहे तर हे जे डिव्हायसेस मी तुम्हाला सांगितले त्याचं आय पी ॲड्रेस असणार आहे 1.1 1.2 1.3. तर याप्रमाणे 1.10 1.20 जेवढे डिव्हायसेस तुम्ही कनेक्ट करताल त्या सगळ्यांना आपल्याला ॲड्रेस द्यावा लागणार.
जसं हे लोणीकनमध्ये आपण करणार आहे तसंच जेजुरीमध्ये सुद्धा जेजुरीचा रिमोट टर्मिनल युनिट RTU असेल, जेजुरीचा IED असेल, जेजुरीचा HMIPC असेल, GPS क्लॉक असेल, त्याला सुद्धा आपल्याला IP ऍड्रेस द्यावे लागणार आहेत. मग IED करता कोणती IP ऍड्रेसची स्कीम वापरली, RTU करता कोणती वापरली हे सुद्धा आज आपल्याला बघायचं आहे. तर हा बेसिक कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आला. नंदकुमार साठेजी, मी जे बोलतो ते आपल्या लक्षात येत आहे? हा ठीक आहे, थँक्यू थँक्यू. असं होऊ नये की लेक्चर संपल्यानंतर मला तुम्ही जर फीडबॅक दिला तर त्या पद्धतीनं आणखी काही गोष्टी आपल्याला इंटरॅक्शननी समजून घेता येतील. तर आपण पुढे जाऊया. बेसिक गोष्टी नेटवर्किंगच्या संदर्भात आपण बघितल्या. आता आपण आपल्या सबस्टेशनचं जे नेटवर्क आहे या नेटवर्कचं आर्किटेक्चर बघणार आहोत. आता या नेटवर्क आर्किटेक्चरमध्ये कोणकोणते डिव्हायसेस असणार आहेत, या नेटवर्कमध्ये कुठले कुठले डिव्हायसेस असणार आहेत, तर हे सगळे इथं मी दाखवलेले. कुणी रिपीट करू शकेल इथं तुम्ही काय काय पाहतायत? हे सगळे डिव्हायसेस आपल्या नेटवर्कमध्ये तुम्ही बघितलेले ज्यांच्या सबस्टेशनला ऑटोमेशन झालेलं आहे, ज्या ठिकाणी स्काडा हा इम्प्लिमेंट केलेला आहे, कमिशन केलेला आहे आणि तो वर्किंगमध्ये आहे, तर त्यांना या स्लाइडमध्ये दाखवलेल्या केबल आणि वेगवेगळे डिव्हायसेस माहिती आहे. कुणी सांगू शकेल कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही बघत आहात? दीपक चौधरीजी, हा हा विजयजी बोला. राउटर आहे, एक मॉनिटर आहे, एक नेटवर्कची फायबर केबल आहे, करेक्ट, आणि PC आहे, आणखी ते एबीटी मीटरचा एक हे रिले आहे. हा हा हा. तर हे सगळ्याचं नेटवर्क तयार झालेलं आहे. बरोबर सांगितलं तुम्ही. काही कॉपर केबल तुम्ही बघत आहात, निळ्या रंगाची जी केबल आहे ही कॉपरची केबल आहे, तिला आपण म्हणतो लॅन केबल किंवा नेटवर्किंगची केबल. ऑरेंज कलरची मल्टी मोड फायबरची केबल तुम्ही बघत आहात, येलो कलरची सिंगल मोड फायबर केबल तुम्ही बघत आहात, त्याचप्रमाणे डीलिंगचं अर्थ स्विच आहे, डीलिंगचं कम्युनिकेशन स्विच आहे, हा जो रेड कलरचा तुम्ही बघत आहात हा RTU आहे, इथं तुम्ही गेटवे सुद्धा बघत आहात, BCU पाहत आहात, न्यूमरिकल रिले पाहत आहात, रगड कॉमचा स्विच आहे, लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे किंवा लाईट इंटरफेस युनिट LIU हे सुद्धा इथं दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्या सबस्टेशनला आपण जे नेटवर्क तयार केलेलं आहे तर हे या सगळ्याचं नेटवर्क आपण तयार केलेलं आहे. आता प्रत्यक्षात आपण आर्किटेक्चर बघू. कम्प्लीट नेटवर्कचं आर्किटेक्चर इथं मी दाखवलेलं आहे. तुमच्या बॅचला मला वाटतं सबस्टेशन ऑटोमेशन या विषयावर डोंगरगावकर साहेबांनी लेक्चर घेतलं होतं, बरोबर गजानन पापळेजी? ऑटोमेशनचं लेक्चर कुणी घेतलं होतं, आठवत आहे? कुणी सांगितलं तरी चालेल. तुमच्या बॅचचं ऑटोमेशनचं लेक्चर झालेलं आहे? नाही झालेलं. सबस्टेशन ऑटोमेशन या विषयावर कुणी लेक्चर घेतलं होतं? ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे कम्प्लीट आर्किटेक्चर आहे हे आता आपण स्टेप बाय स्टेप बघू. आता ह्या स्लाईडकडे बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील किंवा आल्या नसतील. आपल्यापैकी BCR बे कंट्रोल रूम ज्या सबस्टेशनमध्ये आहे आणि जे प्रशिक्षणार्थी BCR असलेल्या सबस्टेशनमध्ये काम करतात त्यांना हे आर्किटेक्चर समजलं असेल. आता ज्यांना हे समजलं नाही त्यांच्यासाठी मी याला वेगवेगळ्या पार्टमध्ये स्प्लिट करतोय. बघा इथं मी एक डॉटेड लाईन दाखवलेली आहे. डॉटेड लाईनच्या वरचा जो पोर्शन आहे ही आपली मेन कंट्रोल रूम आहे आणि या मेन कंट्रोल रूममध्ये हे दोन कम्युनिकेशनचे स्विच दाखवलेले आहेत आणि या कम्युनिकेशनच्या स्विचला हे वेगवेगळे डिव्हायसेस आपण कनेक्ट केले की ज्याच्यामध्ये HMI Server 1, HMI Server 2 म्हणजे ऑपरेटरचा PC 1, PC 2 आणि कॉन्फिग्रेशन करता जो आपण DRPC वापरतो, इंजिनिअरिंग PC वापरतो, तो हा तिसरा PC इथं दाखवलेला आहे, GPS दाखवलेला आहे. तर या पद्धतीचं हे मेन कंट्रोल रूममध्ये कनेक्शन आहे. आता ह्या डॉटेड लाईनच्या खाली जर तुम्ही बघितलं तर एक कम्युनिकेशनचं स्विच आहे, हे BCR 1 मधलं आहे की ज्या ठिकाणी दोन लाईन बे आपण कनेक्ट केलेले. आता ही जी दुसरी BCR आहे, बे कंट्रोल रूम आहे, या ठिकाणी दोन ट्रान्सफॉर्मर बेचे डिव्हायसेस कनेक्ट केलेले आहेत आणि हा जो तिसरा स्विच तुम्ही बघत आहात इथं 33 KV चे जे फिडर आहेत तर त्या फिडरचे रिले
इथं आपण कनेक्ट केलेले आहेत. आता हा डायग्राम आणखी एकदा आपण बघूया. ज्या ठिकाणी बे कंट्रोल रूम आहेत त्या बे कंट्रोल रूम मध्ये अशा प्रकारचे हे बीसीयू आणि न्यूमरिकल रिलेचे पॅनल असणार आहेत आणि याचे कनेक्शन आपल्याला मेन कंट्रोल रूम पर्यंत आणायचे. म्हणजे बीसीआर आणि एमसीआर मध्ये आपल्याला केबलनी कनेक्शन करायचं आहे. आता हे प्रत्यक्षात कसं केलेलं आहे पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघत आहात. तर या पद्धतीने हे कनेक्शन केलेलं आहे. आता ह्याला मी स्प्लिट करतो आणि फक्त एक बे कंट्रोल रूम तुम्हाला मी इथं दाखवतो की या बे कंट्रोल रूममध्ये एक इथं मी स्विच वापरलेला आहे. आता या स्विचला काय जोडलेलं आहे तर हे दोन बी सी यू जोडलेले, हे दोन बे कंट्रोल युनिट जोडलेले. हा लाईन वन करताय, हा लाईन टू करताय. त्याचप्रमाणे हे दोन डिस्टन्स रिले आपण जोडलेले आहेत. हा लाईन वनचा डिस्टन्स रिले, हा लाईन टूचा डिस्टन्स रिले आणि हा लाईन वनचा बॅकअप आणि हा लाईन टूचा बॅकअप. म्हणजे बे कंट्रोल रूममध्ये बी सी आरमध्ये एक मी कम्युनिकेशनचं स्विच वापरलं आणि या स्विचला बी सी यू जोडला, डिस्टन्स रिले जोडला आणि बॅकअप रिले जोडला. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? अशाच पद्धतीचं दुसऱ्या बे कंट्रोल रूममध्ये मी कनेक्शन करणार आहे. हे मी एक्सप्लेन केलं बी सी आर की ज्याच्यामध्ये दोन लाईन बेचे डिव्हायसेस मी जोडले. आता इथं मध्यभागी तुम्ही बघू शकता हे जे स्विच तुम्ही पाहत आहात, इथरनेट स्विच, कम्युनिकेशनचं स्विच, याला दोन ट्रान्सफॉर्मर बेचे हे बी सी यू आपण जोडलेले आहेत. एच व्ही बॅकअप जोडलेला आहे, एल व्ही बॅकअप जोडलेला आहे, डिफरन्शियल रिले जोडलेला आहे. म्हणजे दुसऱ्या बे कंट्रोल रूममध्ये हे जे इथरनेट स्विच मी वापरलेलं आहे, कम्युनिकेशनचं स्विच, या पद्धतीनं मी कनेक्शन केले. आता माझ्या सबस्टेशनमध्ये जसे लाईन बे आहेत, ट्रान्सफॉर्मरचे बे आहेत, तसंच काही 33 KV फिडर आहेत. तर या फिडरकरता जे प्रोटेक्शन मी वापरलेलं आहे त्याचे रिले, त्याचे बी सी यूचे कनेक्शन या तिसऱ्या इथरनेट स्विचला मी केलेले. म्हणजे हा जो नेटवर्क आर्किटेक्चर आपण बघत आहोत तर त्याच्यामधला हा पोर्शन आपण पाहिलेला. आता मेन कंट्रोल रूम जे आहे की ज्या ठिकाणी दोन इथरनेट स्विच तुम्ही पाहत आहात, हे दोन इथरनेट स्विच, या इथरनेट स्विचला मी हे दोन ऑपरेटिंग पी सी, पी सी वन, पी सी टू, काही जण याला एच एम आय, ह्युमन मशीन इंटरफेस, सर्व्हर वन, सर्व्हर टू असं म्हणतात, ते जोडलेले आहेत. प्लस प्रिंटर जोडलेला आहे, इंजिनिअरिंग पी सी जोडलेला आहे आणि जी पी एस जोडलेला आहे. आता एम सी आरमध्ये मेन कंट्रोल रूममध्ये दोन स्विच वापरलेले आहेत, इथरनेट स्विच वापरलेत. कारण एखादं इथरनेट स्विच बंद पडलं तर आपलं कम्युनिकेशन इंटरप्ट होऊ नये, डाटा इंटरप्ट होऊ नये, म्हणून दोन इथरनेट स्विच आपण वापरलेले आहेत. तेच जर तुम्ही बे कंट्रोल रूममध्ये बघितलं तर बे कंट्रोल रूममध्ये डिव्हायसेस आणि स्विच याच्यामधलं अंतर खूप कमी आहे. तिथं आपण एक स्विच वापरलेलं आहे आणि बे कंट्रोल रूममधले स्विच आणि मेन कंट्रोल रूममधले स्विच पुन्हा आपण ऑप्टिकल फायबरनी एकमेकांना जोडलेले आहेत आणि या स्विचची, इथरनेट स्विचची एक रिंग तयार केलेली आहे. म्हणजे सबस्टेशन ऑटोमेशनमध्ये जे नेटवर्क आपण बघत आहोत तर ते नेटवर्क आपण समजून घेतलं. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं की हे जे नेटवर्कचं आर्किटेक्चर आहे, हे आर्किटेक्चर आपण समजून घेतलेलं आहे की याच्यामध्ये इथरनेट स्विच वापरलं, मेन कंट्रोल रूममध्ये दोन स्विच का वापरले, बे कंट्रोल रूममध्ये एक स्विच का सफिशियंट आहे आणि या स्विचला कोणकोणते डिव्हायसेस कनेक्ट केलेले आहेत याची माहिती आपण घेतली. आता इथून पुढच्या पार्टमध्ये कोणकोणत्या केबल आपल्याला वापरायच्या आहेत याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं याच्यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. एक 10 सेकंद मी इथे थांबतो. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. नेटवर्कचं आर्किटेक्चर आपल्या लक्षात आलं. ज्यांच्या सबस्टेशनमध्ये ऑटोमेशन झालेलं आहे त्यांना हे व्हिज्युअलाइज होईल. ज्यांच्या सबस्टेशनमध्ये आणखीही कन्व्हेन्शनल पॅनल आहेत, लक्षात घ्या की फ्युचरमध्ये तुमच्या सबस्टेशनला सुद्धा या पद्धतीनं हे डिव्हायसेस ॲड होणार आहेत आणि आपलं एक कम्युनिकेशनचं नेटवर्क आपण डाटा कम्युनिकेशन करता तयार करणार आहोत. तुमचे प्रश्न नाहीत असं गृहीत धरून मी पुढच्या स्लाईडवर येतोय. कन्सेप्ट आपण बघितला, स्विच आणि राऊटर्सबद्दल माहिती घेतली. आता आपण केबल हा पार्ट पाहत आहोत. केबल जे आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये दोन केबल प्रामुख्याने आहेत.
कॉपर केबल आणि फायबर ऑप्टिक केबल. तर या केबलमध्ये कॉपर केबल कशासाठी वापरायची, फायबर ऑप्टिक केबलमध्ये काय फरक आहे, शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन करता कॉपर केबल ही प्रेफर केली जाते, फायबर ऑप्टिक केबल ही लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करता वापरली जाते आणि फायबर ऑप्टिक केबलमधून बँडविड्थ आपल्याला जास्त मिळते. हे जे सगळं काही कम्युनिकेशन आहे या कम्युनिकेशन करता आपल्याला बीट्स पर सेकंड BPS आपल्याला स्पीड लागणार आहे, स्पीड किंवा बँडविड्थ ही लागणार आहे. आणि ही बँडविड्थ ऑप्टिकल फायबर केबल जी लॉंग डिस्टन्स करता वापरली जाते त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मिळणार आहे. या अगोदरच मी हे प्रेझेंटेशन शेअर केलेलं आपल्यासोबत, काही गोष्टी इथं रिपीट न करता पुढच्या स्लाईडवर मी येतोय. आता जे कॉपर केबल आपण वापरणार आहोत या कॉपर केबल बद्दल आपण माहिती करून घेऊ. इथं ही जी तुम्ही केबल बघत आहात या केबलला चार पेअर आपण वापरलेले आहेत. तर या केबलमध्ये ज्या चार पेअर वापरलेल्या आहेत त्याचे कलर तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. मी इथं फुल स्क्रीन करतोय. ही जी केबल आपण वापरत आहोत या केबलमध्ये चार पेअर आहेत. कोणकोणत्या चार पेअर आहेत कोण सांगेल? वर्षाजी, कोणकोणत्या केबल तुम्ही बघत आहात तुमच्या स्क्रीनवर? लक्ष्मणजी, कुणी उत्तर दिलं तरी चालेल, तुमचा फीडबॅक आवश्यक आहे म्हणजे माझे कंटेंट तुम्हाला व्यवस्थित दिसत आहेत ते माझ्या लक्षात येईल. हा विजयजी बोला. करेक्ट. ब्लॅक व्हाईट. हा ऑरेंज व्हाईट ब्राऊन व्हाईट आहे ते. हा आणि ग्रीन व्हाईट. ग्रीन व्हाईट बरोबर. आणि चौथी पेअर ऑरेंज ब्राऊन ग्रीन ब्ल्यू. म्हणजे ऑरेंज व्हाईट ऑर हा ऑरेंज व्हाईट ऑरेंज, ब्ल्यू व्हाईट ब्ल्यू, ग्रीन व्हाईट ग्रीन आणि ब्राऊन व्हाईट ब्राऊन. चार पेअर आहेत म्हणजे आठ कनेक्शन तुम्हाला करायचे. आता ही जी केबल आहे या केबलला एक एंड कनेक्टर असतं. या केबलला जे एंड कनेक्टर आहे त्याला म्हणतात RJ45. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी RJ45 बघितलेलं असणार आहे. ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी परत मी इथं दाखवतोय. तर हे जे कनेक्टर आहे याला म्हणतात RJ45. आणि ह्या RJ45 इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आठ पिन दिसतात. तर या आठ पिनला आपल्याला हे जे आठ वायर आहेत हे आठ वायर जोडायचे आहेत. तर हे आठ वायर तुम्ही इथं बघू शकता, ऑरेंज व्हाईट ऑरेंज, ब्ल्यू व्हाईट ब्ल्यू, ग्रीन व्हाईट ग्रीन, ब्राऊन व्हाईट ब्राऊन. तर हे तुम्हाला या एंड कनेक्टरला जोडायचे. तर या पद्धतीचं याला म्हणायचं पंचिंग किंवा याला म्हणायचं क्रिम्पिंग. हे जे एंड कनेक्टर आहे याला तुम्हाला केबलला क्रिम करता आलं पाहिजे. म्हणजे फ्युचरमध्ये पॉवर सिस्टीममध्ये काम करत असताना हे नवीन स्किल तुम्हाला तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर याला म्हणतात क्रिम्पिंग, RJ45 क्रिम्पिंग. आणि हे क्रिम्पिंग करण्याकरता आपल्याला RJ45 क्रिम्पिंग करता हे क्रिम्पिंग टूल वापरावं लागणार आहे. ज्यावेळी आपलं प्रत्यक्ष क्लासरूम ट्रेनिंग सुरू होईल तर त्यावेळी याचं प्रॅक्टिकल तुम्हाला करता येईल. या केबलला हे एंड कनेक्टर कसं जोडायचं, क्रिम्पिंग कसं करायचं, याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपल्याला घेता येणार. आता हे जे कनेक्शन आहे हे कनेक्शन RJ45 करत असताना तुम्हाला वायरिंग करायचं आहे. या RJ45 आठ पिनला वायर कोणत्या क्रमानं जोडायचे याचे दोन स्टँडर्ड तुम्ही बघत आहात, EIA TIA 568A आणि 568B. तर आपल्याकडं आपल्या नेटवर्कमध्ये जे स्टँडर्ड आपण वापरणार आहेत तर ते स्टँडर्ड आहे 568B. आता 568B हे स्टँडर्ड आपण वापरतोय म्हणजे जे कनेक्शन मी करणार आहे पिन 1, पिन 2, पिन 3, 4, 5, 6, 7 आणि 8 या आठ पिनला हे वायर मी कशा क्रमाने जोडणार आहे तर त्याचा क्रम कलर कोड इथे सांगितलेला आहे. आपल्याला 568B हे स्टँडर्ड फॉलो करायचे. म्हणजे या RJ45 कनेक्शन तुम्ही कसं करणार, कोणकोणता कलर कोड वापरणार 568B मध्ये?
कुणी उत्तर दिलं तरी चालेल. बघा, आठ वायर मला जोडायचे आहेत. आठ वायरचा कलर कोड क्रम मी तुम्हाला सांगितला की या सिक्वेन्सने आपल्याला जोडावं लागेल. पिन नंबर वनला तुम्ही कोणतं जोडणार वायर? ऑरेंज व्हाईट ऑरेंज. हा, अगदी बरोबर. पिन वनला ऑरेंज व्हाईट, पिन टूला ऑरेंज, पिन थ्रीला ग्रीन व्हाईट, पिन चारला ब्ल्यू, पिन पाचला ब्ल्यू व्हाईट, पिन सहाला ग्रीन, पिन सातला ब्राऊन व्हाईट आणि पिन आठला ब्राऊन. तर अशा पद्धतीनं हे कलर स्टँडर्ड आपल्याला फॉलो करायचे. म्हणजे इथून पुढं टेक्निशियन म्हणून काम करत असताना मला याचं क्रिम्पिंग करता येणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या टूल बॉक्समध्ये आता आपल्याला काही गोष्टी ॲड कराव्या लागणार आहेत. कोणत्या गोष्टी ॲड कराव्या लागणार आहेत? क्रिम्पिंग टूल आपल्याकडे पाहिजे, अशा प्रकारचे RJ45 चे कनेक्टर पाहिजेत आणि त्याचं क्रिम्पिंग आपल्याला करता आलं पाहिजे. आता कोणकोणत्या केबल या नेटवर्किंगमध्ये वापरतात तर बघा, इथं मी दाखवलेलं आहे स्ट्रेट थ्रू केबल. अशी केबल की ज्याच्यामध्ये कनेक्शन स्ट्रेट केलेले आहेत, ही केबल मला दोन ठिकाणी वापरायची. आता इथे तुम्ही बघू शकता PC टू स्विच आणि स्विच टू राऊटर, PC आणि इथरनेट स्विच, इथरनेट स्विच आणि राऊटर तुम्हाला स्ट्रेट थ्रू केबलनं जोडायचं आहे. आणि या केबलने जोडत असताना या केबलचे हे जे दोन्हीही एंड कनेक्टर आहेत, तिथे मी दाखवतो, दोन्हीही एंड कनेक्टर तुम्हाला या पद्धतीनं कनेक्ट करायचे. परत मी कॅमेरा चालू करतो. आता ही जी केबल आहे, या केबलचे हे एंड कनेक्टर स्ट्रेट केबलमध्ये कसे जोडलेले आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. स्ट्रेट केबलमध्ये कसे जोडलेले आहेत? तर स्ट्रेट केबलमध्ये ते या पद्धतीनं जोडलेले आहेत. पिन नंबर वन दुसऱ्या एंडच्या वनला जोडली, टू टूला जोडली, थ्री थ्रीला जोडली, फोर फोरला, फाईव्ह फाईव्हला, सिक्स सिक्सला, सेवन सेवनला आणि एट एटला. तर हे जे कनेक्शन आहे याला म्हणायचं स्ट्रेट कनेक्शन. ही स्ट्रेट केबल कुठे वापरायची? PC पासून स्विचला आणि स्विच पासून राऊटरला. तर या पद्धतीनं तुम्हाला कनेक्शन करायचे. आता दुसरी केबल आहे ज्याला म्हणतात क्रॉस केबल. आता ही क्रॉस केबल कुठे वापरली कुणाला सांगता येईल? या स्लाइडमध्ये मी उत्तर दिलेलं आहे. क्रॉस केबल कुठे वापरलेली आहे? कृपया चर्चेमध्ये सहभागी व्हा. आता ह्या चारीकडे तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल डिव्हाइस जर सारखे असले, दोन PC असतील, दोन स्विच असतील, दोन राऊटर असतील, तर डोळे झाकून तिथे आपल्याला केबल वापरायची क्रॉस ओव्हर. आता या नियमाला अपवाद कोणता आहे हो? तर चौथा अपवाद आहे. एखादा PC राऊटरला जोडायचा आहे, डिव्हाइस वेगळे पण केबल कोणती वापरावी लागेल? क्रॉस. हे लक्षात आलं? पहिल्या केसमध्ये काय होतं? पहिल्या केसमध्ये वेगवेगळे डिव्हाइसेस असतील तर आपण स्ट्रेट केबल वापरत होतो. आता क्रॉस केबल कुठे वापरायची? दोन डिव्हाइस वेगळे असतील पण याला एक अपवाद आहे आणि तो अपवाद इथं मी दाखवलेला आहे. PC आणि राऊटर तुम्हाला जोडायचं आहे तर तिथे मात्र तुम्हाला क्रॉस केबल वापरावी लागणार. आता क्रॉस केबलमध्ये कनेक्शन कसे केलेत हो? हे जे दोन एंड कनेक्टर आहेत हे 1-to-1 जोडलेले आहेत का? 2-to-2, 3-to-3 ते स्ट्रेटमध्ये जोडले होते. क्रॉस मध्ये कसे जोडले मग? हा, कसे जोडले? 2 pin आणि 6 pin. हा, 1-3 ला जोडला बरोबर, 1-3 ला, 2-6 ला, 3-1 ला, 4-4 ला, 5-5 ला आणि 6-2 ला. तर अशा पद्धतीचे हे क्रॉस कनेक्शन केलेले. म्हणजे इथून पुढं ऑटोमेशन मध्ये काम करत असताना स्ट्रेट केबल कुठे वापरायची, त्याचं टर्मिनेशन कसं करायचं, क्रॉस केबल कुठे वापरायची, त्याचं कनेक्शन कसं करायचं, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हे लक्षात आलं? त्याच्यामध्ये कोणतं वायरिंगचं स्टँडर्ड आपण वापरणार आहे? 5-6-8A वापरणार का 8B वापरणार? कोणतं वापरणार? B. लक्षात घ्या, आपल्याकडे B वापरणार. म्हणजे अगदी डोळे झाकून तुम्ही कनेक्शन कसे करायचे तर 5-6-8B प्रमाणे तुम्हाला कनेक्शन हे करावे लागणार आहे. सध्या आपण याचं नॉलेज आपल्याला नसल्यामुळं नेटवर्किंगच्या टेक्निशियनवर डिपेंड राहतो. समजा आपल्याकडं एखादी लॅन केबल खराब झाली तर लॅन केबल खराब झाल्यानंतर आपण काय करतो की नेटवर्किंगच्या काम करणाऱ्याला बोलवतो आणि त्याच्याकडून हे क्रिम्पिंग करून घेतो. आता हे क्रिम्पिंग आपल्याला सुद्धा करता येणं शक्य आहे. आपल्याकडे जर टूल्स असतील आणि मटेरियल असेल तर हे सुद्धा आपल्याला करता येणार आहे. जसजसं वेगवेगळे डिव्हाइसेस आपल्याकडे सबस्टेशनमध्ये वाढतील
तसं हे नवीन नॉलेज नवीन स्किल आपल्याला ॲडॉप्ट करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचा ओव्हरव्ह्यू देण्याकरता म्हणून आजचं आपलं हे सेशन आहे. स्ट्रेट केबल आपण बघितली, क्रॉस केबल आपण वापरली, आता तिसरी जी केबल आहे ती रोल ओव्हर केबल आहे. ज्यावेळी राऊटरच्या पोर्टला मला काही कॉन्फिगरेशन करायचं असतं, राऊटरमध्ये काही सेटिंग करायचे असतात. आता राऊटर म्हणजे काय? तर राऊटर म्हणजे स्पेशल पर्पज कॉम्प्युटर आहे. राऊटर म्हणजे सुद्धा एक कॉम्प्युटर आहे. तर या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या ऑपरेटिंग सिस्टीमला कनेक्ट होण्याकरता, त्याच्यामध्ये काही सेटिंग करण्याकरता, या राऊटरच्या पोर्टला आय पी ॲड्रेस देण्याकरता मला त्याचं कॉन्फिग्रेशन करावं लागतं. त्याकरता मला पी सी किंवा लॅपटॉप राऊटरला जोडावा लागतो. तर हे जोडण्याकरता तिसरी केबल वापरतात, त्या केबलला म्हणतात रोल ओव्हर केबल. आता ह्या रोल ओव्हर केबलमध्ये कनेक्शन कशा प्रकारे केलेले आहेत? स्ट्रेट कनेक्शन आहेत, क्रॉस कनेक्शन आहेत का कसे कनेक्शन आहेत? पिन नंबर एक कशाला जोडली? बघा उत्तर जोडली. हा अगदी बरोबर. तर हे कनेक्शन तुमच्या लक्षात आले की 1-8, 2-7, 3-6, 4-5, 5-4, 6-3, 7-2, 8-1 म्हणजे नुसतं केबलकडे बघून आपल्याला कळणार नाही, त्या केबलचे जे एंड कनेक्टर आहेत, दोन्ही एंड कनेक्टर आपण जर डोळ्यासमोर घेतले तर ती केबल स्ट्रेट केबल आहे का, क्रॉस केबल आहे का ती रोल ओव्हर केबल आहे हे आपल्या लक्षात येईल आणि मग ती योग्य ठिकाणी वापरता येईल. परत एकदा मी कॅमेरा सुरू करतो. तर कॉन्फिगरेशन करता ही रोल ओव्हर केबल वापरली जाते. त्याच्या एका एंडला RJ45 कनेक्टर आहे आणि दुसऱ्या एंडला हे DB9 कनेक्टर आहे. हा DB9 कनेक्टर आपण PC ला जोडतो आणि ही केबल कॉन्फिगरेशन करता वापरतो. तर या पद्धतीनं स्ट्रेट केबल, क्रॉस केबल, रोल ओव्हर केबलबद्दल आपण माहिती घेतली. आता समजा एखाद्या वेळी तुम्ही साईटवर सबस्टेशनला एखादी केबल तयार केली, ही तयार केलेली केबल तुम्ही बरोबर केली का नाही हे कळण्याकरता एक मीटर आपण वापरतो, टेस्टर आपण वापरतो. आता इथे एक टेस्टर मी दाखवत आहे. आता या टेस्टरला मी ही केबल जोडलेली आहे. या केबलचे हे दोन कनेक्टर आहेत. आता ही केबल स्ट्रेट केबल आहे का क्रॉस केबल आहे हे मी पिन बघून, पिनला जे वायर कनेक्ट केलेलं आहे त्याचा कलर कोड बघून सांगू शकतो. त्याचप्रमाणे या टेस्टरच्या सहाय्याने मला टेस्ट करता येतं. म्हणजे इथून पुढं माझ्या टूल किटमध्ये हे टेस्टर सुद्धा असणं आवश्यक आहे. आता ह्या टेस्टरला केबलच्या दोन्ही एंडला हे एक रिमोट युनिट आणि हे लोकल युनिट तुम्ही जोडू शकता. आता इथं केबलची लेंथ छोटी असल्यामुळं मी एकत्र जोडलेलं आहे आणि हे मी चालू करतो आहे. तुम्हाला ही केबल स्ट्रेट केबल आहे का क्रॉस केबल आहे हे ओळखायचं. बघा कोणते LED ग्लो होत आहेत, ही जी केबल आहे याचे कनेक्शन कसे होत आहेत, स्ट्रेट आहे का क्रॉस आहे? स्ट्रेट. हा अगदी बरोबर. 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6, 7-7, 8-8 या पद्धतीनं LED ग्लो होत आहे. तर तुम्ही जे कनेक्टर जोडलेले आहेत तर त्याचं कनेक्शन बरोबर झालेलं आहे. तर या पद्धतीनं या टेस्टरनी तुम्ही कनेक्ट करून बघू शकता. इथे एखादी क्रॉस केबल जर असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणखी एक केबल आपण टेस्ट करून बघू. आता दुसरी केबल मी जोडलेली, ही स्ट्रेट आहे का क्रॉस आहे? हो क्रॉस आहे. हा क्रॉस आहे. म्हणजे समजा एंड कनेक्टर तुम्ही बदलले तर हे बदललेले केलेले कनेक्शन बरोबर आहेत का नाही, तर या पद्धतीनं या टेस्टरचा वापर करून तुम्ही करू शकता. आपण पुढे जाऊया. कंटेंट मी चालू करतोय. आता या ज्या केबल आपण वापरतो याला म्हणतात CAT5 किंवा CAT6 केबल. CAT5 किंवा CAT6 म्हणजे काय कोणाला सांगता येईल? CAT या शब्दाचा फुल फॉर्म कोणाला माहिती आहे? कॅट म्हणजे कॅटेगरी, कॅटेगरी 5, कॅटेगरी 5E, कॅटेगरी 6. आता ही मी इमेज एनलार्ज करतो. CAT5 आणि CAT6 मध्ये काय फरक आहे, कुणी नोटीस केलाय? तुमच्या सबस्टेशनमध्ये ऑटोमेशन जर झालेलं असेल
तर तिथं कॅट फाईव्ह किंवा कॅट सिक्स ही कॉपर केबल वापरलेली आहे. कॅट फाईव्ह केबल आणि कॅट सिक्स केबल त्याच्यामध्ये फरक कुणाच्या लक्षात आला? स्लाइड मध्ये व्यवस्थित बघा. जाधवजी उत्तर देता येईल. लक्ष्मणजी कलर कोड नाही, कलर तर सगळीकडे सारखे आहेत. कॅट फाईव्ह मध्ये तो कमी आहे आणि कॅट सिक्स मध्ये जास्त आहे. आता हे जे ट्विस्ट आहे, नंबर ऑफ ट्विस्ट, ह्याच्यावर त्या केबल मधून जो डाटा जाणार आहे त्याची स्पीड ही अवलंबून असते. मग कॅट सिक्स ची स्पीड ही जास्त आहे आणि कॅट फाईव्ह ची स्पीड ही कमी आहे. तर त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं, कॅट फाईव्ह मध्ये ट्विस्ट कमी आहेत, जो दिलेला पीळ आहे तो पीळ कमी आहे आणि कॅट सिक्स मध्ये तो जास्त आहे. कॅटेगरी फाईव्ह किंवा कॅटेगरी फाईव्ह ई किंवा कॅटेगरी सिक्स मध्ये हे जे ट्विस्ट आहेत, दिलेला जो पीळ आहे तो वेगवेगळा आहे. तर कॅटेगरी फाईव्ह सिक्स या केबल आपल्या लक्षात आल्या. आता याच्यामध्ये एक नोमेनक्लेचर हे वापरलं जातं. कुठलंही आर्किटेक्चर तुम्ही बघितलं तर त्या केबलला ओळखत असताना त्या केबलचा टाईप हा 10:2 असा सांगितला जातो. की एखादी केबल 10:2 आहे याचा अर्थ स्पीड आहे 10 Mbps. बेस म्हणजे बेस बँड सिग्नल आणि 2 म्हणजे डिस्टन्स. 200 मीटर करता तुम्हाला 10 Mbps स्पीड करता नेटवर्क तयार करायचं आहे तर तिथं 10:2 10 Mbps आणि 200 मीटर करता 10:2 कोएक्सियल केबल वापरावी लागेल. 10:5 म्हणजे काय? 5 म्हणजे 500 मीटर, 10 म्हणजे स्पीड, 10 Mbps बेसबँडचा सिग्नल आहे तर कोएक्सियल केबल तुम्हाला वापरावी लागेल. समजा 10:T, टीचा अर्थ आहे ट्विस्टेड पेअर. म्हणजे एखादी केबल कोएक्सियल वापरायची, ट्विस्टेड वापरायची, अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर वापरायची, UTP किंवा ऑप्टिकल फायबर वापरायची, तर त्या केबलचा टाईप बघून ती केबल कोणत्या टाईपची आहे हे तुम्ही सांगू शकता. 10:2, 10:5, 10:T, 1000:T. 1000 याचा अर्थ 1000 Mbps, MB म्हणजे मेगा बिट्स पर सेकंड, MBPS, T म्हणजे ट्विस्टेड पेअर, UTP म्हणजे अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर. तर हे 100 मीटर करता आहे. 100:FX ही केबल आहे ऑप्टिकल फायबरची केबल, जिच्यामध्ये स्पीड 100 Mbps आहे आणि जी 2 किलोमीटर पर्यंत आपण वापरू शकतो. तर हा चार्ट सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. इथून पुढं कुठल्याही केबलकडे पाहिल्यानंतर आपल्याला ती केबल 10:2 आहे, 10:5 आहे का 10:T आहे का 100:FX आहे याचा नेमका अर्थ काय आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. पुढच्या स्लाइडवर मी येतोय. कॅट फाईव्ह कॅट सिक्स केबल मधला फरक आपण बघितला. किती डिस्टन्स करता कोणती केबल वापरायची हे सुद्धा आपण पाहिलं. आता आपण येऊया फायबर ऑप्टिक केबलकडे. दुसरी जी केबल आहे ती आहे फायबर ऑप्टिक केबल, FOC. आता ह्या FOC मध्ये नेटवर्किंगमध्ये 2 प्रकारच्या केबल आपण वापरलेल्या आहेत. कुठल्या 2 कलरच्या केबल तुमच्या सबस्टेशनला तुम्ही पाहिलेल्या आहेत? येलो कलर आणि ऑरेंज कलर. आता जसं या ऑप्टिकल फायबर केबलमध्ये कलर हा डिफरन्स आहे तसंच या केबलमध्ये आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऑरेंज कलरची जी केबल आहे तिला मी म्हणतो मल्टी मोड फायबर. की या केबलमधून मल्टिपल रेज, एकापेक्षा जास्त प्रकाश किरण हे जाऊ शकतात आणि या प्रकाश किरणांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन किंवा डाटा आपल्याला पाठवता येतो. त्याच्याकरता डिस्टन्सचं लिमिट आहे 2 किलोमीटर. म्हणजे ऑरेंज कलरची ही केबल तुम्ही कुठे वापरणार? तर 2 BCR मध्ये अंतर समजा तुमचं 2 किलोमीटर पर्यंत आहे तर तुम्ही ऑरेंज कलरची मल्टीमोड फायबर केबल वापरू शकता. मल्टीमोड फायबर केबल 2 किलोमीटर डिस्टन्स करता आपण वापरू शकतो. सिंगल मोड फायबर केबल जिचा कलर आहे येलो ही 200 किलोमीटर डिस्टन्स पर्यंत आपल्याला वापरता येईल. म्हणजे जी फायबर ऑप्टिक केबल आपण वापरणार आहोत त्याच्या कलरवरून ती मल्टीमोड आहे का सिंगल मोड आहे, शॉर्ट डिस्टन्स करता वापरायची का लॉंग डिस्टन्स करता वापरायची याबद्दलची माहिती आपल्याला होणार आहे. आता ह्या जशा गोष्टी आपण बघितल्या तसं सिंगल मोड आणि मल्टी मोड फायबरचं कन्स्ट्रक्शन बघितलं तर दोन्हीमध्ये हे सेंटरला जे तुम्ही बघत आहात
वर्तुळ तुम्हाला दिसतंय पांढऱ्या कलरचं, याला म्हणतात कोर. त्याच्यावर हे आहे क्लॅडिंग आणि त्याच्यावर आहे कोटिंग. तर सिंगल मोड फायबरमध्ये सुद्धा कोर, क्लॅडिंग आणि कोटिंग आहे. मल्टी मोड फायबरमध्ये सुद्धा मध्यभागी एक वर्तुळ आहे, त्याच्यावर एक मोठं वर्तुळ आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ हे शेवटी आहे. याला म्हणायचं कोर, क्लॅडिंग आणि कोटिंग. दोन्हीमध्ये कोर आहे, क्लॅडिंग आहे आणि कोटिंग आहे. आता या कोरची डायमीटर जर तुम्ही बघितली तर सगळ्यात कमी डायमीटर सिंगल मोड फायबरची आहे का मल्टी मोड फायबरची आहे, कोण सांगेल? विल्यमजी, सिंगल मोड फायबरची डायमीटर कमी आहे का मल्टी मोड फायबरची? सिंगल मोड फायबरची जी कोर आहे ती 9 मायक्रोमीटर आहे. 9 मायक्रोमीटर म्हणजे आपल्या केसाच्या साईजची आहे. तर त्याच्यामधून फक्त एक प्रकाशाचा किरण जाणार आहे, एक ऑप्टिकल सिग्नल जाणार आहे आणि म्हणून त्याला म्हणलं सिंगल मोड. सिंगल मोड कारण त्याच्या कोरची डायमीटर ही खूप कमी आहे, ती आहे 9 मायक्रोमीटर. मग मल्टी मोडमध्ये कोरची डायमीटर किती हो, कोणाला सांगता येईल? मल्टी मोड फायबरमध्ये कोरची डायमीटर 9 मायक्रोमीटरपेक्षा जास्त आहे. किती आहे ती लक्ष्मणजी? 62.5 आहे किंवा 50 मायक्रोमीटर आहे. लक्षात घ्या, मायक्रोमीटर म्हणजे आपल्या केसाच्या साईजची आहे. केसाचा जो साईज आहे तो सुद्धा मायक्रोमीटरमध्ये, तर त्या साईजचं हे फायबर आहे आणि हे आपण इथं वापरलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं सिंगल मोड फायबर कुठे वापरायचा, मल्टी मोड फायबर कुठे वापरायचा, त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याच्या कोरची डायमीटर किती आहे. आता हे जे फायबर आपण वापरत आहोत या फायबरमध्ये ऑप्टिकल ग्राउंड वायर मी तुम्हाला इथे दाखवतोय. बघा, अर्थ वायर सारखा दिसणारा हा पोर्शन आहे. याच्या मध्यभागी तुम्ही जर बघितलं तर ह्या मध्यभागी हे फायबर तुम्हाला दिसत आहेत. तर हे सगळे फायबर आहेत. आपण जे ऑप्टिकल ग्राउंड वायर वापरत आहोत त्याच्यामध्ये 48 फायबर आहेत आणि या 48 फायबरपैकी काही फायबर आपण आपल्या कामाकरता, कम्युनिकेशनकरता वापरणार आहोत. तर हे फायबर तुम्ही बघितले, तर अशाच प्रकारचे फायबर हे ऑरेंज कलर किंवा येलो कलरच्या ज्या फायबर आहे ज्याला आपण पॅच कॉर्ड म्हणतो, तर त्यासुद्धा मी तुम्हाला इथं दाखवतो. हे जे येलो कलरचं सिंगल मोड फायबर आहे ज्याला हे एंड कनेक्टर आपण वापरलेले आहेत, किंवा इथं तुम्ही बघितलं त्याला म्हणायचं पॅच कॉर्ड, याच्यामध्ये सुद्धा फायबर आहे. तर ह्या येलो कलरच्या झाल्या. ऑरेंज कलरचं हे मल्टी मोड फायबर आहे, त्याला एक वेगळे एंड कनेक्टर वापरलेलं आहे. कुठलंही एंड कनेक्टर, कोणत्या टाईपचे एंड कनेक्टर आहेत, ते कसे वापरायचे याबद्दल सुद्धा आपण माहिती करून घेऊ. ऑरेंज कलरचं फायबर, त्यानंतर हे तुम्ही चेक केलं येलो कलरचं फायबर. हॅलो सर. हा बोला बोला. माझा एक प्रश्न आहे. हा बोला. ओपीजे डब्ल्यू जे आपण केबल म्हणले, हो हो, 52 कोर असतात की 48? तुम्ही 48 म्हणले, आमच्या माहिती प्रमाणे आम्हाला 52 सांगितले होते आधी. हा नाही, बघा, आपण जे आपल्या सबस्टेशनला, आपला जो प्रोजेक्ट आहे ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर, याच्यामध्ये 48 फायबरच हे केबल वापरत आहोत. आता हे 24 असू शकतं, हे 8, 24, 48 नंबर ऑफ फायबर्स हे कमी जास्त असू शकतात. समजा तुमच्याकडे ऍटोमेशनमध्ये अप्रोच केबल वापरलेलं, ऑप्टिकल केबल, तर तिथे 24 फायबर असू शकतात. हा, आपला जो प्रोजेक्ट आहे की जिथं आपण टॉवर लाईनवरचं अर्थवायर या केबलनी रिप्लेस केलेलं आहे, तर याच्यामध्ये 48 फायबर वापरलेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्तही वापरता येईल, तुमची रिक्वायरमेंट प्रमाणे ती आहे. पण मेजॉरिटी ठिकाणी जे फायबर वापरतात, हा ओपीजेडब्ल्यू टाकलं ना, हो, त्याच्यामध्ये 52 कोरचं केबल टाकलेलं आहे कंडक्टर वायर असं सांगितलंय. अच्छा, त्याच्यामध्ये काही आपण युज करतो बरोबर आणि काही बाहेर आपण देतो. आता ह्याच्यामध्ये 48 पैकी 8 आपण वापरणार आहे, 40 लीज वर देणार आहे. हा जो पीस मी कट करून घेतलेला, हा जेजुरी सबस्टेशन मध्ये जे स्टोअर होतं ऑप्टिकल फायबर इथं होतं ड्रम, त्याच्यातला काढून घेतलेला आहे. म्हणजे मेजॉरिटी ठिकाणी जे फायबर आहे ते 48 आहे. एखाद्या ठिकाणी काही रिक्वायरमेंट जास्त असेल तर तिथं त्याच्यापेक्षा जास्तच काउंट असलेलं फायबर वापरलेलं असू शकतं. किंवा एखाद्या बोलताना ती स्लिप ऑफ टंग झालेलं असू शकतं, पण मेजॉरिटी ठिकाणी 48 फायबरचं ऑप्टिकल अर्थवायर आपण वापरलेलं आहे.
ओके सर, थैंक यू। आता ह्या ज्या दोन केबल मी तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये ही एक केबल आहे आणि ही एक केबल आहे, काय नोटीस केला तुम्ही फरक दोन्ही मध्ये? या केबलला पॅच कॉर्ड म्हणतात, या केबलला पिकटेल म्हणतात। काय फरक आहे पिकटेल मध्ये आणि पॅच कॉर्ड मध्ये? बघा, पिकटेल मध्ये एकच कनेक्टर आहे, दुसऱ्या एंडला हे ओपन आहे, एकच कनेक्टर असेल तर त्याला म्हणतात पिकटेल। आणि पॅच कॉर्ड मध्ये काय आहे, दोन्हीही एंडला कनेक्टर आहे, एक फायबर आपण ट्रान्समिट करता वापरणार आहेत, एक रिसीव करता वापरणार आहे, आणि म्हणून याचे दोन्हीही एंड तुम्ही बघितले तर दोन्हीही एंडला एंड कनेक्टर आहेत, त्याला म्हणायचं पॅच कॉर्ड। पॅच कॉर्ड आणि पिकटेल याच्यामधला फरक लक्षात आला? पिकटेल आपण कुठे यूज करतो सर? आता बघा पिकटेल कुठे वापरणार, तुम्हाला मी हे दाखवतो। आता हे अर्थवायर आहे, सबस्टेशन मध्ये शेवटच्या गॅन्ट्री पर्यंत अर्थवायर आलेलं आहे, ते आपण गॅन्ट्रीवरून खाली घेतलं आणि तिथे एक जॉईंट बॉक्स आहे। आता या फायबरला हे फायबर ओपन आहे, तर इथं मला या फायबरचा जॉईंट द्यायचा, तर जिथे जॉईंट बॉक्स आहे तिथे या पद्धतीने आपण जॉईंट देणार। इथं मला कनेक्टर वापरून चालेल का? तर इथं मला पिकटेल वापरावं लागेल, म्हणजे जॉईंट बॉक्स असेल किंवा एल आय यू असेल, लाईट इंटरफेस युनिट, फायबर टू फायबर जॉईंट करता, त्याला टेक्निकल भाषेत स्प्लायसिंग म्हणतात, स्प्लायसिंग करता आपण पिकटेल वापरतो। मग आता हे पॅच कॉर्ड कुठे वापरायचं? तर पॅच कॉर्ड हे लाईट इंटरफेस युनिट एल आय यू पासून इक्विपमेंटला तुम्हाला जोडायचं आहे, एखाद्या डिव्हाइसला जोडायचं आहे की जिथं ऑप्टिकल पोर्ट आहे, तर इक्विपमेंट टू इक्विपमेंट कनेक्शन करता आपण हे कनेक्टर वापरतो, पॅच कॉर्ड वापरतो। पिकटेल ही जॉईंट बॉक्समध्ये वापरली जाते आणि पॅच कॉर्ड ही इक्विपमेंटपासून इक्विपमेंटच्या कनेक्शनला वापरली जाते। हा दोन्हीमधला फरक आहे, सगळ्यांच्या लक्षात आला? पुढे जाऊया आपण। आता हे जे कनेक्टर आहेत, तर साधारणतः या चार प्रकारचे कनेक्टर आपण वापरतो, एस टी, एफ सी, एस सी आणि एल सी। एस टी म्हणजे स्ट्रेट टीप, एफ सी म्हणजे फेरूल कनेक्टर, एस सी म्हणजे स्क्वेअर कनेक्टर आणि एल सी म्हणजे लुसेंट कनेक्टर। आता इथं मी तुम्हाला दाखवतोय हे जे कनेक्टर आहे, हे कनेक्टर कोणतं कनेक्टर आहे तुम्हाला हे ओळखायचंय। बघा निळ्या कलरचं म्हणजे एल सी का एस सी आहे, लुसंट कनेक्टर आहे का स्क्वेअर कनेक्टर आहे? कोणाला सांग? एस सी आहे, कारण हे स्क्वेअर कनेक्टर आहे। आता ऑरेंज कलरचं हे जे फायबर आहे ह्याचं कनेक्टर कोणतं आहे? बघा ह्या इथे ही पिन आहे, हे एल सी आहे, तर या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला फ्युचरमध्ये फायबरला याचं स्प्लायसिंग करता येणं, एंड कनेक्टर जोडता येणं। जसं इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये आपण लग्ज क्रिम्प करतो किंवा नेटवर्किंग केबलमध्ये आपण RJ45 कनेक्टर क्रिम्पिंग करतो, तर तसं याचं सुद्धा स्प्लायसिंग करता येणं फ्युचरमध्ये आवश्यक आहे। तर हे चार प्रकारचे कनेक्टर आपल्या सिस्टीममध्ये आढळतात। आता प्रत्येक कनेक्टर ज्यावेळी तुम्ही केबलला जॉईन करता त्यावेळी त्याच्यामुळं काही सिग्नल लॉस होत असतो, इन्सर्शन लॉस होत असतो, आणि म्हणून आपल्याला किती लॉस अपेक्षित आहे, लॉस जास्त होत असेल तर आपल्याला कनेक्टर हा चेंज करावा लागेल, आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर आपल्याला इथं दिसत आहेत। तर यापैकी इन्सर्शन लॉस कमी असलेला कनेक्टर आपल्याला आपल्या सिस्टीममध्ये नेटवर्कमध्ये वापरावा लागणार। कनेक्टरबद्दल आपण बघितलं, आता एल आय यू बद्दल बघू। तर अशा प्रकारचा हा बॉक्स आहे, या बॉक्समध्ये आपण 48 फायबरचं समजा ॲप्रोच केबल, ऑप्टिकल फायबरची केबल इथे टर्मिनेट करतो, आणि हे जे रेड कलरचं तुम्ही बघत आहात इथून पॅच कॉर्डनी इक्विपमेंटला आपल्याला कनेक्शन करता येतं। वेगवेगळ्या कंपनीचे एल आय यू लाईट इंटरफेस युनिट इथं आपण दाखवलेले आहे। पुढच्या स्लाईडवर मी येतोय। फायबर ऑप्टिक केबलच्या बद्दल साधारणतः एवढ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत, सिंगल मोड फायबर म्हणजे काय, मल्टी मोड फायबर म्हणजे काय, कलरमध्ये कसा डिफरन्स आहे, कोअरच्या डायमीटरमध्ये काय फरक आहे, पिकटेल कुठं वापरायची,
पॅच कॉर्ड कुठं वापरायची, त्याचे एंड कनेक्टर हे महत्वाचे आहेत. एखादी केबल जर तुम्ही घेतली तर त्या केबलच्या दोन्हीही एंडला वेगवेगळे कनेक्टर हे असू शकतात. बोला बोला. म्हणजे आपण जे आता जेवढे काही केबल दाखवले, एका केबलची कॉस्ट ऑफ किती आहे नियर अबाउट, म्हणजे काही सांगू शकता का तुम्ही? हा आता हे बघा, त्या ज्या केबल तुम्ही बघत होता त्या केबलच्या लेंथ वर कॉस्ट अवलंबून आहे. साधारणतः 3 मीटरची जी केबल आहे, 3 मीटरची ऑप्टिकल फायबर केबल मला एक साधारणतः 600 रुपयाला मिळालेली. आता ह्याच्या एंडला कोणते कनेक्टर तुम्हाला पाहिजे, एस सी पाहिजे, एल सी पाहिजे, याच्याप्रमाणे ती कॉस्ट कमी जास्त होऊ शकते. समजा तुम्ही गुगलवर प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, की नियर अबाउट हप्त्यामध्ये 1 किंवा 2 केबल उंदर तोडतात. अच्छा, तुम्ही सजेस्ट केलं सरांना की सर एक काम करा की आपण एक स्प्लायसिंगची मशीन घेऊया आणि त्याला स्प्लायसिंग करणं काही एवढं अवघड नाहीये. नाहीये बरोबर, ती इझिली आहे. कारण कसं ते इलेक्ट्रॉनिक मशीन असतं, ते ऑटोमॅटिक जोडलं की करू शकतो. बरोबर, तेवढा आपला पैसा हे सेव्ह होऊ शकेल ना. बरोबर, केबल आपण घ्यायला गेलो ना, हे आता आम्हाला समजा इकडे इंटरनल एरियामध्ये भेटत नाही, आम्हाला जावं लागतं पुण्यामध्ये ऑर्डर करू, त्याच्यापेक्षा एक स्प्लायसिंग मशीन पुण्या झोनमध्ये जर ठेवली आपण, तर ते कुठेही आपण जिथंच काढा आहे तिथं आपण युटिलाइज करू शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. फक्त प्रॉब्लेम असा आहे की स्प्लायसिंग मशीनची जी किंमत आहे, तुम्ही जर नेटवर सर्च केलं थोडी जास्त आहे, पण फ्युचरमध्ये ती प्रत्येक म्हणजे झोनला प्रत्येक सर्कलला ती ठेवावी लागणार आहे. जसजसं आपण फायबरचा वापर करू तसं ते आवश्यक आहे. आणखी एक सोल्युशन तुम्हाला हे करता येईल, समजा फायबर कट करत असेल उंदीर, तर ती जे फायबर आहे ती एच डी पी ई हाय डेन्सिटी पॉलिइथिलिन पाईपमधून ती केबल रन करायची, तर तो पाईपसुद्धा तुम्हाला वापरावा लागेल. आता मी परवा पर्वती सबस्टेशनला बघितलं तर ते अप्रोच केबल जे आहे ते एच डी पी ई पाईपमधून ते आणलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रिकॉशन आपल्याला घेता येईल. नाही पण जिथं कमी क्वांटिटी आहे तिथं आपण ते करू शकतो. पण जिथं क्वांटिटी असते, आता माझ्या इंटरनेटला किती पोर्ट आहेत माहिती आहे का, 6 पोर्ट आहेत. 6 पोर्ट मधून मला 2-2 मधून केबल न्यावा लागतो. ते म्हणजे एका पॅनल मध्ये जात नाही, 6 पॅनल मध्ये जातो. बरोबर, तेवढं करू शकत नाही ना, कारण बाकीची पण वायरिंग असतं, हे पण असतं. नाही बरोबर बरोबर, त्यासाठी मला असं म्हणलो तेवढं आम्ही करतो. तुम्ही जे सांगितलं की असं करा, तसा एक पाईप टाकायचा विचार करतो साहेबांना सांगतो. येस येस येस, थँक्यू. ओके ओके, थँक्यू. आणखी काही कोणाला प्रश्न असतील तर विचारा, अन्यथा आपण पुढे जाऊया. आरटीयू डी सी, आता बघा माझ्याकडे साधारणतः 15 मिनिट आहेत. आरटीयू डी सी या प्रोजेक्टमध्ये जे नेटवर्क आपण तयार केलेले आहे ते नेटवर्क आपण आता बघणार आहोत. नेटवर्क म्हणजे काय, नेटवर्कमध्ये स्विच का वापरायचं, राऊटर का वापरायचं, वेगवेगळे डिव्हाइसेस कोणत्या केबलनं जोडायचे, ही सगळी प्रॅक्टिकल माहिती आपण करून घेतली. आता प्रत्यक्ष आपण एक उदाहरण घेऊ. आरटीयू डी सी प्रोजेक्टमध्ये अशा प्रकारचं रिमोट टर्मिनल युनिटचं पॅनल, आरटीयूचं पॅनल काही सबस्टेशनला पुणे झोनमध्ये आपण बसवलेलं आहे. साधारणतः 20 ते 30 सबस्टेशन असे आहेत की ज्याचा डाटा या रिमोट टर्मिनल युनिट पॅनलमधून, आरटीयूच्या पॅनलमधून आपण लोणीकनला पाठवतो. लोणीकनला अशाच प्रकारचं एक पॅनल आहे आणि त्याच्यामध्ये आरटीयूच्या ऐवजी डाटा कॉन्सन्ट्रेटर बसवलेला आहे. आरटीयूची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी डाटा कॉन्सन्ट्रेटरची आहे. डाटा कॉन्सन्ट्रेटर म्हणजे सुद्धा आरटीयू आहे. तर अशाच प्रकारचा पॅनल लोणीकन सबस्टेशनला डाटा कॉन्सन्ट्रेटरचा आहे की ज्याला आपल्या झोनमधले 30 सबस्टेशन आपला डाटा रिपोर्ट करतात. आता या आरटीयू पॅनलमध्ये काय काय आहे, या आरटीयू पॅनलमध्ये टाईम सिंक्रोनायझेशन करता जीपीएस क्लॉक आहे, इथरनेट स्विच आहे की ज्याच्या सहाय्याने आपण लोकल एरिया नेटवर्क तयार केलेलं आहे. कृपया आपले माईक बंद आहेत खात्री करा. या पॅनलमध्ये आरटीयू आहे, आरटीयूचं काम आहे प्रोटोकॉल कन्व्हर्शन. आपल्या सबस्टेशनमध्ये वेगवेगळे डिव्हाइसेस जेव्हा आपण एकमेकांना बोलतो त्यावेळी ते एका भाषेत बोलतात, त्या भाषेला म्हणतात 61850 प्रोटोकॉल. या प्रोटोकॉलला मला कन्व्हर्ट करावं लागतं कारण माझ्या सबस्टेशनचा डाटा मला LD ला पाठवायचा आहे. तो जो प्रोटोकॉल आहे तो आहे 104. म्हणजे सबस्टेशनमधला डाटा LD ला जो पाठवायचा आहे तर प्रोटोकॉल कन्व्हर्शन करता आपण RTU वापरतो. या RTU ला वेगवेगळे इनपुट आपण दिलेले आहेत, ॲनालॉग इनपुट आहेत, डिजिटल इनपुट आहेत. या पॅनलमध्ये 48 व्होल्ट
जो आपण कनेक्ट केलेला आहे त्याच्या डिस्ट्रीब्युशन करता बॉक्स आहे, आणि यामध्ये ऑरेंज कलरचं ऑप्टिकल फायबर केबल आपण वापरलेलं आहे की जे मल्टी मोड फायबर आहे. हे झालं आर टी यू पॅनल. आता आर टी यू डी सी प्रोजेक्टमध्ये हे जे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत एकमेकांना जोडून आपण एक नेटवर्क तयार केलेलं आहे. आता हे नेटवर्क कसं आहे तर हे नेटवर्क या पद्धतीनं आपण तयार केलेलं आहे. या नेटवर्कमध्ये सगळ्यात खाली आय ई डी तुम्ही बघत आहात, इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. हे आय ई डी एकमेकांना एका विशिष्ट टॉपॉलॉजीमध्ये जोडलेले आहेत. त्या टॉपॉलॉजीला म्हणतात रिंग टॉपॉलॉजी, आर आय एन जी, रिंग टॉपॉलॉजी. आता ही रिंग टॉपॉलॉजी का वापरली असेल इथे कोणाला सांगता येईल की हे सगळे आय ई डी प्रत्येक बे करता एक आय ई डी आपण वापरला, एक इंटेलिजंट डिव्हाइस आपण वापरलं, आणि हे एकमेकांना रिंग फॉर्ममध्ये आपण जोडले, आणि ही जी रिंग आहे इथरनेट स्विचला, कम्युनिकेशन स्विचला जोडली. अशा पद्धतीनं रिंग का तयार केली कोणाला सांगता येईल? रिंग तयार करण्यापाठीमागचं कारण छायाजी की समजा आय ई डी नंबर 2 आणि 3 मधला फायबर कट झाला, कम्युनिकेशन बंद होईल का? या इथरनेट स्विचला मी रिंग तयार केलेली आहे. समजा आय ई डी नंबर 2 आणि 3 मधला जरी फायबर कट झाला तरी माझं कम्युनिकेशन हे चालू राहणार आहे. तर ते चालू राहावं याकरता आपण रिंग तयार केलेली आहे. आता या इथरनेट स्विचला जीपीएस क्लॉक जोडला, एच एम आय पी सी जोडला आणि आर टी यू जोडलेला आहे. आर टी यूला आपण इनपुट म्हणून 61850 प्रोटोकॉल हा इनपुट दिलेला आहे, आणि याचं आउटपुट आहे 104 प्रोटोकॉल की जो कम्युनिकेशन नेटवर्कमधून एल डी पर्यंत जाणार आहे. तर हे या पद्धतीचं नेटवर्क आपण आर टी यू डी सीमध्ये तयार केलेलं आहे. आता हे जे वेगवेगळे आय ई डी तुम्ही जोडलेले आहेत हे आय ई डी आयडेंटिफाय करण्याकरता आपण एक आय पी ॲड्रेसची स्कीम वापरलेली आहे. आय पी ॲड्रेसिंग याच्याकरता वापरलेलं आहे. कोणती आय पी ॲड्रेसची सिरीज वापरलेली आहे कोणाला सांगता येईल? तुमच्या सबस्टेशनला समजा आर टी यू असेल तर या आर टी यू प्रोजेक्टमध्ये जे आय ई डी तुम्ही वापरलेले आहेत अशा प्रकारचा आय ई डीचा पॅनल तुमच्याकडे आहे. तर याच्यामध्ये आय पी ॲड्रेसिंग करता कोणती ॲड्रेस स्कीम वापरलेली आहे इथं डिस्प्लेवर दिलेलं आहे बघा. डिस्प्लेवरचा आय पी ॲड्रेस कोणाला वाचता येईल? डिस्प्लेवर का आय पी ॲड्रेस दिसतोय कोणाला? विजेंद्रजी हा हा वा वाचा काय ॲड्रेस आहे? 192.168.0.28 हा हा. तर लक्षात घ्या जेवढे आय ई डी आहेत तुम्ही कुठल्याही सबस्टेशन मध्ये तुमच्याकडे आय ई डी पॅनल आहे तर त्याची सिरीज आहे 192.168.0.68 म्हणजे आय ई डी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढे आपण जाऊ. आय ई डी म्हणजे काय? तर आय ई डी मध्ये एक पॉवर सप्लाय आहे, त्याला काय आपण अनालॉग इनपुट दिलेले, सी टी आणि पी टीचे कनेक्शन दिलेले, त्याला काही डिजिटल इनपुट दिलेले. या आय ई डी पासून इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पासून लक्षात घ्या तुमच्या सबस्टेशनमध्ये बी सी यू असेल तर तो आय ई डी आहे, न्यूमरिकल रिले असेल तर ते सुद्धा इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच आहे. तर त्याचा वापर करून आपण काही डिजिटल आउटपुट सिग्नल हे वापरलेले कमांड म्हणून वापरलेले, आणि सिरियल कम्युनिकेशन करता या आय ई डीमध्ये सुद्धा प्रोव्हिजन आहे. तर आय ई डी म्हणजे काय हे लक्षात आलं, त्याला या गोष्टी आपण जोडलेल्या आहे. जो आर टी यू आपण वापरलेला आहे या आर टी यूमध्ये सुद्धा इथं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर आर टी यूमध्ये एक पॉवर सप्लाय आहे, त्याच्यामध्ये एक सी पी यू आहे, ॲनालॉग इनपुट आहे, डिजिटल इनपुट आहे आणि ॲनालॉग आउटपुट डिजिटल आउटपुटसुद्धा आहेत. तर आर टी यू हा प्रोटोकॉल कन्व्हर्शन करता आपण वापरलेला आहे, या पद्धतीचं कनेक्शन आपण केलेलं आहे. आता माझ्या सबस्टेशनमध्ये हे जे डाटा कम्युनिकेशनचं नेटवर्क आहे याच्यामधून डाटा फ्लो कसा होतो? आता प्रत्येक लाईन बेचा, प्रत्येक बेचा डाटा कलेक्ट करण्याकरता माझ्याकडे आहे आय ई डी, इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. हे सगळे मी कुठं जोडलेले आहेत? हे जोडलेले आहेत मी रगड कॉम स्विचला. या रगड कॉम स्विचचं आउटपुट मी रिमोट टर्मिनल युनिटला जोडलेलं आहे, आणि आर टी यूचं आउटपुट मी परत या स्विचला जोडलेलं आहे. म्हणजे या स्विचच्या या पोर्टपासून जे आउटपुट आलेलं आहे ते माझ्या लोकल एच एम आय पी सीला मी दिलं. माझ्या पी सीवर मला माझ्या सबस्टेशनचा डाटा यामुळे दिसायला लागला.
आता हे जे स्विच आहे या स्विचच्या या केबल मधून कम्युनिकेशनच्या चॅनल मधून रिमोट स्टेशनला मला डाटा पाठवता येणार आहे. म्हणजे LD ला या केबल मधून कम्युनिकेशन चॅनल मधून नेटवर्क मधून LD पर्यंत डाटा जाणार आहे. तर डाटा कम्युनिकेशन नेटवर्क मध्ये डाटाचा फ्लो या पद्धतीने असणार आहे. आता प्रत्यक्ष तुम्ही बघितलं, आपण बॉटम पासून सुरुवात करूया. रिमोट टर्मिनल युनिट काही महत्वाच्या सबस्टेशनला आपण बसवले. रिमोट टर्मिनल युनिटचा जो डाटा आहे तो आपण लोणीकन डाटा कॉन्सन्ट्रेटरला आणला. जसं आपल्या झोनमध्ये लोणीकन सबस्टेशनला डाटा कॉन्सन्ट्रेटर आहे, तसं प्रत्येक झोनमध्ये 400 KV आपण एक DC बनवलेला आहे, एक DC लोकेशन तयार केलेलं आहे. आपल्या सबस्टेशनचा डाटा DC पर्यंत आला, हा डाटा परत LD पर्यंत जाणार आहे आणि लोड डिस्पॅच सेंटर कळवा आणि अंबाझरी एकमेकांना परत कम्युनिकेशन नेटवर्कनी जोडलेले. तर तुमच्या सबस्टेशनचा डाटा कम्युनिकेशन नेटवर्कमधून या पद्धतीनं LD पर्यंत जाणार. हा झाला आपला RTU DC प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये जी IP ॲड्रेसिंग स्कीम आपण वापरलेली आहे, तर 192.168.1.1 ही सिरीज आपण वापरलेली आहे IED करता. त्याचप्रमाणे AMR प्रोजेक्टमध्ये हे जे वेगवेगळे मीटर आहेत, हे मीटर आयडेंटिफाय करण्याकरता सुद्धा 192.168.0.122, 123, 124, 125 अशा प्रकारची इंटरनेट प्रोटोकॉल IP ॲड्रेसची स्कीम आपण वापरलेली आहे. आता आपल्या सबस्टेशनमध्ये हे जे नेटवर्क आपण तयार केलेलं आहे, की हे समजा वेगवेगळे बे कंट्रोल रूम आहेत, तिथले हे इथरनेट स्विच आहेत, LIU थ्रू हे मेन कंट्रोल रूममध्ये आपण इथरनेट स्विचला जोडले आणि एक नेटवर्क तयार केलेलं आहे. तर ह्या नेटवर्कमध्ये जे डिव्हायसेस आपण वापरलेले आहेत त्या डिव्हायसेसला IP ॲड्रेस आपण दिलेला आहे. परत एकदा आपण आपल्या RTU DC प्रोजेक्टमध्ये येऊ. RTU DC प्रोजेक्टमध्ये IED करता 192.168 ही IP ॲड्रेसची स्कीम आपण वापरली. आता या RTU DC मध्ये RTU किंवा DC करता जे IP ॲड्रेस आपण वापरलेले ती सिरीज कोणती आहे विजेंद्रजी? ती सिरीज 192.168 का वेगळी आहे? स्लाइडमध्ये याचं उत्तर आहे. कुणीही उत्तर दिलं तरी चालेल. 172.16. हा, म्हणजे RTU साठी जे आपण ॲड्रेस वापरले त्याची सिरीज आहे 172.16.0.1. म्हणजे तुमच्या सबस्टेशनचा RTU चा ॲड्रेस तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. समजा जेजुरी सबस्टेशनचा ॲड्रेस आहे 172.16.29.161, पर्वती सबस्टेशन 172.16.30.129, याच पद्धतीनं लांबोटी बाळे सबस्टेशनचा वेगळा IP ॲड्रेस असणार आहे आणि कळव्याचा IP ॲड्रेस आहे 172.16.0.1. बऱ्याच वेळा आपला डाटा LD ला पोहोचतोय का नाही हे पाहण्याकरता तुम्हाला आम्ही पिंग ही कमांड वापरायला सांगतो. PING पॅकेट इंटरनेट ग्रॉपर, PING ही कम्युनिकेशनचा पाथ चेक करण्याकरता, रिस्पॉन्स चेक करण्याकरता वापरली जाणारी कमांड आहे. RTU DC प्रोजेक्टमध्ये IED करता आपण एक ॲड्रेस स्कीम वापरली, RTU करता आपण एक ॲड्रेस स्कीम वापरली. आता आपल्या सबस्टेशनला राऊटर आहे, RTU आहे आणि HMI चा PC आहे. कुठलाही एक IP ॲड्रेस तुम्हाला जर माहीत असेल तर उरलेले दोन IP ॲड्रेस तुम्हाला काढता येतील. शक्यतो या पद्धतीनं आपण IP ॲड्रेसिंग स्कीम ही वापरलेली. आता उदाहरणार्थ 400 KV जेजुरीच्या राऊटरचा IP ॲड्रेस आहे 172.16.29.161. शेवटच्या पोर्शनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू, शेवटच्या पोर्शनमध्ये आहे 161. आता राऊटरचा IP ॲड्रेस 161 आहे, तर जेजुरीच्या RTU चा IP ॲड्रेस आहे राऊटर अधिक 11, म्हणजे 161 अधिक 11 म्हणजे 172. राऊटरचा ॲड्रेस आपल्याला कळाला, RTU चा IP ॲड्रेस कळाला, जेजुरीचा जो HMI PC आहे त्याचा IP ॲड्रेस आहे RTU चा IP ॲड्रेस अधिक 6, 172 अधिक 6 178. आता याच पद्धतीनं भोसरी सबस्टेशनचा IP ॲड्रेस किती असेल हो राऊटरचा? राऊटरचा IP ॲड्रेस दिलेला आहे, किती दिलेला आहे? हा बोला. 172.16. हा, डॉट
31.97 शेवटच्या पोर्शनवर आपण कॉन्सन्ट्रेट करू, त्याचा ऍड्रेस आहे 97 हा झाला राऊटरचा. आरटीयूचा किती असेल मग भोसरीमध्ये? 97 अधिक 11 108. एचएमआयपीसीचा किती असेल? 114. हा तर या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या सबस्टेशन मध्ये समजा राऊटर आरटीयू आणि एचएमआयपीसीचे आयपी ऍड्रेस माहीत होते तर चांगली गोष्ट आहे, माहीत नसतील तर या पद्धतीनं तुमच्या लॉगबुकला तुमच्या रजिस्टरला तुम्ही जिथं बसता तिथं एका पेपरवर हे आयपी ऍड्रेस तुम्ही लिहून ठेवा, कारण याचं फ्युचरमध्ये नेहमी आपल्याला वापर करावा लागणार. 172 सिरीज म्हणजे राऊटरचा आयपी ऍड्रेस आहे, 192 सिरीज म्हणजे आयईडीचा ऍड्रेस आहे. तुमच्या सबस्टेशनमध्ये आयईडी वापरले असतील, आरटीयू वापरलेला असेल तर त्याचे आयपी ऍड्रेस एका चार्टवर तुम्ही लिहून तुमच्या कंट्रोल रूममध्ये टेबलवर तुम्ही ते ठेवून द्या. तर या पद्धतीनं ही स्कीम आपण वापरलेली आहे. हे जे आयपी ऍड्रेस आहेत प्रत्येक पोर्शन म्हणजे 8 बीट आहेत, 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे 32 बीटचा हा आयपी ऍड्रेस आहे. आता 32 बीट 0 आणि 1 फॉर्ममध्ये मी लिहिले तर ते आपल्याला समजणार नाही, कारण माणसाला डेसिमल हे लवकर समजतात, बायनरी नंबर लवकर समजत नाही. आणि म्हणून बायनरी नंबर जे कॉम्प्युटरला समजतात त्याला आपण डेसिमलमध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्याला मी वाचताना वाचतो 172.16.254.1 हे जे आहे ते डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे. कॉम्प्युटरला जो नंबर समजतो तो आहे 1010100 तर हा बायनरी नंबर कॉम्प्युटरला समजतो. आणि म्हणून ही जी ऍड्रेस स्कीम आपण वापरतोय ती आहे 32 बीट. आता सध्या जे कम्युनिकेशनचं नेटवर्क आहे काही ठिकाणी आपण व्हीसॅट वापरलेला आहे, काही ठिकाणी फायबर वापरलेला आहे आणि काही ठिकाणी अजूनही पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनमधून आपला डाटा हा जात आहे. डाटा कम्युनिकेशनचं सगळं नेटवर्क तुम्ही व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केलं तर इथे या चौकोनामध्ये 400 KV कराड सबस्टेशन मी दाखवलेलं आहे. कराडमधलं हे जे लोकल एरिया नेटवर्क आहे, तशाच प्रकारचं न्यू कोयनाला नेटवर्क आहे, तशाच प्रकारचं कळव्याला नेटवर्क आहे. हे सगळे नेटवर्क राऊटरच्या साह्याने आपण LD ला जोडलेले आहेत आणि अशा पद्धतीनं कम्युनिकेशनचं नेटवर्क स्विच आणि राऊटर याचा वापर करून आपण तयार केलेला आहे. याच्याबद्दलची काही माहिती ऍड्रेसिंगबद्दल मी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. परत एकदा मी माझ्या शेवटच्या स्लाईडवर येतोय, म्हणजे इथून पुढं पॉवर सिस्टीममध्ये काम करत असताना आपल्याला कम्युनिकेशनमध्ये इथं मी हे जे दाखवलेलं आहे स्पीच इयर अँड माउथ, इयर अँड माउथ म्हणजे स्पीच डिस्टन्स प्रोटेक्शन डिफरन्शियल प्रोटेक्शन, स्पीच आणि प्रोटेक्शन याचे डिव्हायसेस मला PDH मल्टिप्लेक्सरला जोडावे लागतील, प्लेसिओ क्रोनस डिजिटल हायरार्की मल्टिप्लेक्सरला जोडावे लागतील. PDH जोडलेला आहे STHला आणि हे दोन मिळून जो पॅनल तयार होतो त्याला म्हणतात फायबर ऑप्टिक टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट FOTE. FOTEमध्ये SDH आहे, PDH आहे. या FOTEला आपण आपल्या सबस्टेशनमधलं हे जे लोकल एरिया नेटवर्क आहे ते राऊटरच्या साह्यानं जोडणार आहोत. आपल्या सबस्टेशनमध्ये इथरनेट स्विचला आपण RTU, ERP, PMU, ABT मीटर, VOIP, VC, VC म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, क्लोज सर्किट TV हे सगळे काय आहेत, हे सगळे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत. हे आपण जोडलेले स्विचला, स्विच जोडला राऊटरला, राऊटर जोडला FOTE पॅनलला, फायबर ऑप्टिक टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंटला, पॅच कॉर्डच्या साह्यानं हे कनेक्शन केलेलं आहे फायबर ऑप्टिक डिस्ट्रीब्युशन पॅनलला, FODP किंवा याच्यामध्येच LIU लाईट इंटरफेस युनिट आहे. हे FODP आपण जोडलेलं आहे अप्रोच केबलनं जॉईंट बॉक्सला, जॉईंट बॉक्सपासून जॉईंट बॉक्सपर्यंत ऑप्टिकल अर्थवायर, ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर आहे. दुसऱ्या सबस्टेशनला पुन्हा फायबर ऑप्टिक डिस्ट्रीब्युशन पॅनल आहे, पुन्हा इथं पॅच कॉर्ड आहे. ही जोडलेली आपण टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंटला, ज्याच्यामध्ये SDH आहे सिंक्रोनस डिजिटल हायरार्की, ज्याच्यामध्ये PDH आहे, या PDHला आपण स्पीच जोडला आहे, प्रोटेक्शन जोडलेला आहे, या फायबर ऑप्टिक पॅनलला आपण राऊटर जोडलेला आहे आणि आपलं लोकल एरिया नेटवर्क तयार केलेलं आहे. म्हणजे साधारणतः फ्युचरमध्ये या पद्धतीनं मला कम्युनिकेशनचं म्हणजेच फायबर ऑप्टिक टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंटचं नॉलेज पाहिजे, नेटवर्किंगचं
म्हणजे स्विच आणि राऊटरचं नॉलेज पाहिजे आणि प्रोटेक्शनचं नॉलेज पाहिजे. म्हणजे इथून पुढे काम करत असताना टेक्निशियन म्हणून नेटवर्किंगचा टेक्निशियन, कम्युनिकेशनचा टेक्निशियन आणि पॉवर सिस्टीमचा टेक्निशियन असे तिन्ही रोल आपल्याला प्ले करावे लागणार आहे. आणि म्हणून तिन्ही करता लागणारं जे काही स्किल आहे, जे काही नॉलेज आहे, ते आपल्याला माहिती करून घ्यावं लागणार. तर आजच्या या लेक्चरमध्ये या सगळ्याचा एक ओव्हरव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे जे नेटवर्किंगचं नॉलेज बघितलं, आजचं आपलं सेशन होतं कम्युनिकेशनमध्ये ऑप्टिकल पॉवर, ग्राउंड वायर आणि SDH नावाचं एक आपलं वेगळं मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये आपण या गोष्टी डिटेलमध्ये बघतो. तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू आज देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला निश्चित आवडेल. आज जे काही मी प्लॅन केलेलं होतं की नेटवर्किंगबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करायच्या, तर त्या सर्व गोष्टी मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर एक 10 सेकंद